आपल्याला इथं ताटकळत बसावं लागलं याची मला जाणीव आहे, पण माफ करा, माझा अगदी नाईलाज झाला. खरं म्हणजे वक्तशीरपणा हा आमच्या अंगात अगदी नाटका इतकाच भिनलेला आहे. आपल्याला ठाऊक असेल, आमच्या कंपनीची शिस्त अशी होती की नाटकाचा पडदा 9 वाजता वर जायचा, म्हणजे बरोबर 9 वाजता. 21 वर्ष कंपनीच्या नाटकाचा पडदा वर गेला तो बरोबर 8:60. 61वा मिनिट काही त्या पडद्यानं वर जाताना कधी घड्याळात पाहिलेलं नाही. माझं घड्याळ कुठे गेलं? गणपतराव जोशींनी हे घड्याळ मला दिलं होतं. नागपूरला आमच्या हॅमलेटचा गौरव झाला तेव्हा. सारखं जवळ बाळगावं लागते. एक आपली समजूत मनात रुतून बसलेली आहे की हे घड्याळ जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत सगळं काही ठीक चालणार आहे. मान्य आहे, एकदम मान्य आहे, 15 मिनिटं उशीर झालेला आहे. ठीक आहे, आजपर्यंत आपण मला सांभाळून घेतलं तसंच आजही घ्याल असा विश्वास वाटतो. तर रसिक मित्रांनो, मी आमच्या नारायणरावांप्रमाणे आपल्याला मायबाप अन्नदाते वगैरे काही म्हणणार नाही आहे. नारायणराव बालगंधर्वांच्या गडीवाळ प्रतिमेला ते साजून दिसे. नारायणराव बालगंधर्व म्हणजे मराठी रंगभूमीवरची एक अपूर्व घटना. फुटलाईटच्या प्रकाशात उगवणारं इंद्रधनुष्य, सुगंध असलेलं स्वर किंवा स्वर असलेलं चांदणं. पण आमच्यासारखे नट म्हणजे नुसते खडकासारखे ओबड धोबड. या जळत्या प्रवासातच केव्हा तरी साक्षात्कार झाला की आपल्याला जगायचं आहे ते रंगभूमीवर आणि रंगभूमीसाठी. नटाला जे जे काही हवं असतं ते सारं या गणपतराव बेलवलकरांनी मिळवलेलं आहे. तेव्हा या समाधानाला जर थोडी अहंकाराची धार आली तर आपण क्षमा करायला हवी. आणि खरं सांगू, म्हातारपणी थोडा अहंकार हवा माणसाजवळ. अहो, भोवतालची पोकळी जरा भरून काढता येते. त्या म्हातारपणाच्या पोकळीत अहंकाराची घंटा गणगणते आणि सांगते की तूही कोणीतरी आहेस. पण रसिक मित्रांनो, आपल्या पायाशी मात्र मी अगदी लीन आहे. लाचार नाही पण लीन आहे. आपणच माझा पुतळा घडवलेला आहे. ही संतोषाची जहागिरी आपणच मला बहाल केलेली आहे. आणि आज तर आपण आपल्या प्रेमाची अगदी परिसीमा केलेली आहे. नटसम्राट या पदवीनं माझा गौरव केलात. 40,000 ही भरभक्कम थैली माझ्या स्वाधीन केलीत. महान नाटककारांची भाषा माझ्या खजिन्यात संग्रही आहे. पण माझी कृतज्ञता व्यक्त करायला आज हे सगळे शब्द निकामी झालेले आहेत. आपण जाणून घ्यावं एवढीच विनंती आहे. सफल आणि समाधानी म्हातारपण म्हणजे गुलबकावलीचं फूल. पण मला मिळालं आहे ते.
दोन पोरींच्या रूपानं सारं जग जेव्हा सापासारखं उलटलं तेव्हा राजा लिअर काय म्हणाला आठवत? तो म्हणाला, हे स्वर्गस्थ शक्तींनो, द्या खडकाची अभेद्यता माझ्या मनाला. मला हवंय सामर्थ्य सहन करण्याचं, फक्त सहन करण्याचं. वयानं आणि व्यथेनं लखतरलेला हा थेरडा उभा राहिला हे दैवतानो आक्रोश करीत तुमच्या दाराशी. त्याला दान करा फक्त सहनशीलतेचं. जर तुम्हीच ओतला असेल कृतज्ञतेचं जहर या कारट्यांच्या काळजामध्ये, तर करू नका निदान माझी कुचेष्टा. मला लाचार करून त्यांच्या समोर पेटून उठू द्या माझं अंतःकरण ऊर्जस्वल क्रोधानं. लांछित करू नका माझी मर्दानी नजर जनानी शस्त्रांनी आसवांच्या थेंबांनी. नाही बेमुरवत सटव्यानो मी रडणार नाही. मी घेईन असा सूर तुम्हा दोघींचा आहे की थरकाप होईल साऱ्या पृथ्वीचा मलाही आज न कळणाऱ्या त्या कृत्यानं. तुम्हाला वाटत असेल मी रडेन, पण नाही. कारण असलं तरी नाही. होतील माझ्या छातीच्या सहस्रावधी चिंदड्या अश्रूंचा एक थेंब ओघळण्यापूर्वी. विदूषका, मी भ्रमिष्ठ होईन, मी भ्रमिष्ठ होईन. मी एकदा मी आमच्या वासुदेवराव केळकरांना म्हटलं, प्रोफेसर साहेब, हा तुमचा शेक्सपियर म्हणजे नुसता सैतान आहे, सैतान दुःखांची लागवड करणारा. तर वासुदेवराव नुसते हसले आणि म्हणाले, समजेल, पुढं समजेल. आणि मित्रांनो, पुढं मला समजले. लिअरचं काम करीत असताना अनेक म्हाताऱ्यांचे चेहरे माझ्या समोर असायचे. ते रडत नव्हते, रडायची ती तरणी ताठी मांडली. म्हणजे म्हातारे नुसते बसल्या जागी फुटत होते, वरवंट्याखाली घातल्यासारखे. आणि त्यांच्या त्या फुटक्या नजरेतून बाहेर पडणारी भीतीची जळमट स्टेजवर येऊन माझ्या शरीरात शिरायचा प्रयत्न करीत होती. पण दोस्तांनो, खरं सांगू, दुःखाप्रमाणे सुखाचा बोजा सुद्धा म्हाताऱ्या मस्तकाला सहन नाही होत. आणि म्हणूनच मी आज माझं सगळं सुख, माझी सगळी मालमत्ता, आज मिळालेली ही भरभक्कम थैली, सगळं काही वाटून टाकायचं ठरवलंय माझ्या दोन कोकरांमध्ये. अहो, माझी पोरं म्हणजे मोगऱ्याच्या कळ्या आहेत नुसत्या. आणि मी वाढवलं सुद्धा त्यांना अगदी फुलासारखं. निम्म आयुष्य गेलं आणि चार पैसे कनवटीला लागले आणि त्याच वेळी या पोरांनी घराचं गोकुळ केलं. आता केल्या सवरल्याचं बापानं बोलू नये, पण रुपयांच्या आंघोळी घातल्या मी त्यांना. आता आमची बायको, मी सरकार म्हणतो त्यांना, तेही एक प्रकरणच आहे. अहो, प्रयोग संपल्यानंतर रोज मीठ मोऱ्यानी माझी दृष्ट काढीत असे, अगदी साठी चिरल्यावर सुद्धा. उपास तापास तर इतके करते की बाई जिवंत कसे राहते याचंच आश्चर्य वाटतं. प्रयोग संपल्यानंतर माझं जेवण तर माझ्याही नंतर तिचं. आता लग्नाच्या जुगारखान्यात असली बाई हाती लागणं म्हणजे परमभाग्य. आता नाटकाच्या पडत्या काळात वनवास सोसावा लागला आम्हा दोघांना, पण पोरांची आबाळ होऊ दिली नाही आणि त्या कारट्यानेही चीज केलं शेवटी. अहो, नाही तर नटाची पोरं कंपनीच्या हार्मोनियम प्रमाणं शेवटी रस्त्यावर यायची. आमच्या सदाशिवरावचं काय झालं? चार पोरं चारही दिशांना निघून गेली उधळलेल्या बैलासारखी. पण आमचा नंद्या आणि नली मात्र नंद्या, अरे नंद्या, तर हा आमचा नंद्या एम ए झालेला आहे का धडा? एम कॉम अप्पा.
एम कॉम अरे असली काही पदवी असते हे सुद्धा तुझ्या आडरणी बापाला माहीत नव्हतं. तर हा एम कॉम झालेला आहे. कोटातल्या एका मोठ्या कंपनीमध्ये मॅनेजर आहे. काय रे कंपनीचं नाव त्या? फील्ड वॉकर कॅरनवासकी तेजपाल अँड कंपनी. फील्ड वॉकर बरं असं दे. तर त्या इत्यादी कंपनीचा हा मॅनेजर मध्यंतरी कंपनीच्या कामासाठी 4 महिने चीनला जाऊन आला. चीन नाही अप्पा, मलेशिया. तेच ते एकदा बंगाल ओलांडला की पलीकडं सगळा पिवळा रंग आणि बसकी नाक. तरी आणि तिकडे जाऊन कंपनीचं काय कल्याण केलं देव जाणे, पण तिकडून आल्यापासून एक सारखा बढती घेतोय. आत्ताच 1000 पुढं जाऊन पोचलेला आहे. पण इतका मोठा झाला तरी उतला मातला नाही. अजून उठल्या सुटल्या आमच्या पायावर डोकं ठेवत असतो. नमस्कार करतो. अरे पुरे पंढरीच्या विठोबाप्रमाणे माझ्याही पायांचं झिजून झिजून वाटोळ होईल. अजून काही वर्ष एक आठवडं उचलायचं आहे त्यांना. पण नंद्या तुला एक सांगतो. अरे आम्ही काय आज आहो तुझ्या नाही, पण कोणाला तरी नमस्कार करायची ही सवय मात्र कायम ठेव बेटा. अरे ज्यांना नमस्कार करायला जागाच नाही ती माणसं अभागी, पण ज्यांना जागा असून नमस्कार करायचा धीरच होत नाही ती तर कपाळ करंटी. अमृताशी पैजा जिंकेल अशी ही चीज आहे नंद्या. एकदा कांचनगडच्या मोहनेचा पहिला प्रयोग होता आमच्या कंपनीचा पुण्याच्या किर्लोस्कर थिएटरमध्ये. पगडी उपरण्याचं पुणे होतं तेव्हा. म्हणजे सैतानासमोर परीक्षा द्यावी पण या पुणेरी प्रेक्षकांसमोर नको असा दबदबा चौकडे. तो पडदा वर जायची वेळ झाली. जीव भयंकर धास्तावून गेलेला होता. एवढी मोठी भूमिका प्रथमच करणार होतो मी. तेवढ्यात काकासाहेब आत आले. खाडीलकर सरळ पुढं झालो आणि पायाला मिठी मारली 2 मिनिटं. त्यांनी आशीर्वाद दिला ओठातल्या ओठातच, पण सदाशिवाच्या डमरूसारखा दशदिशातून तो आवाज माझ्या कानावर आला. सगळ्या भयाचा निचरा झाला. अंतर्बाह्य प्रकाशानं ओथंबून गेलो. स्टेजवर पाऊल टाकताच आकाशाला हात घातला आणि प्रेक्षकांच्या पुढ्यात एक एक नक्षत्र फेकायला सुरुवात केली. स्टेजवरचा प्रताप 1000 प्रेक्षकांच्या काळजात जाऊन दाखल झाला. नटाचा जन्म झाला. शागिर्दांच्या गर्दीतून एकदम कलावंतांच्या राजसभेत जाऊन बसलो. आणि हा होता नमस्काराचा प्रभाव. अप्पा नमस्कार करतो. अरे पुरे बाबा नमस्कार करीत जा म्हटलं म्हणजे सारखं तेच करीत बसायचं नाही. साठी सामाशी कुणाला नमस्कार करताना लाज वाटून घेऊ नकोस हे महत्वाचं. तर बाकी सांगितलेलं लक्षात ठेवू नको. अरे आमची नटांची जमात वेगळी, त्याचे कायदे कानून नियम वेगळे. अरे नटांना रोज रात्री परीक्षेला बसावं लागतं सर्वस्व हिरेला घालून. त्यामुळं आमच्या दुनियेमध्ये कुठं ताई तर गंडे दोरे पूजा अर्चा या असल्या भानगडी वाचून भागत नाही. तरी हा आमचा मुलगा नंद्या. आणि सुनबाई, अगं सुनबाई ही याची बायको शारदा. मोठी गोड आणि दिलदार पोरगी आहे. पारिजातकाचं झाड आहे नुसतं. नमस्कार करते अप्पा. शतायुषी भव. आणि लवकर 2-3 बछडी दे मला माझी मिशी ओळखायला. लाजू नको. हिचं शारदा नाव सासऱ्यांनी ठेवलं, नवऱ्यांनी नाही. आता तिला काही फारसं आवडलेलं नाही ते, पण करते काय. अल्लादीच्या दिव्यातून बाहेर आलेल्या राक्षसासारखा अकराळ विकराळ सासरा कपाळी आलाय तेव्हा सहन करते बिचारी. काहीतरीच काय बोलावं हे. आपण सगळ्यांची आवड तीच माझीही आवड. झाला का निकाल. महाबळेश्वरी मधाची बुदली आहे नुसती. पावलो पावली असं गोड बोलून जीव घेणारी. आणि कडे कपारे तुड्या मारणारी माझी ती बकरी कुठं गेली? नले
हे नले, आज माझ्या आयुष्यातला महान आनंदाचा दिवस आहे. माझी सगळी माणसं मला आज जवळ हवी आहेत. हे कार्टे, काय नवऱ्याने धरून ठेवली होती की काय तुला? भलतच काय अप्पा, अहो आईला जरा मदत करत होते. ते हे आमचं कन्यारत्न. आमच्या शिबिरात आली की नली या नावाने वावरते. नवऱ्याच्या छावणीत गेली की सौ कालिंदी कारलेकर, केअर ऑफ सुधाकर कारलेकर, डेप्युटी इंजिनियर नाशिक डिव्हिजन. नमस्कार करते अप्पा. अष्टपुत्र सौ. नको नको गडे. पूर्वी या खात्याचा कारभार स्वर्गातून चालत असे, आता दिल्लीतून चालतो. त्यांनी मनाई केली आहे ना अष्टपुत्रांना. ठीक आहे बेटा, तुझ्या मनात असेल तेवढंच घडो, एवढाच आशीर्वाद आहे माझा. या पोरीनं बी ए पर्यंत पहिला वर्ग कधीही चुकवलेला नाही. पुढं मोठ्या इंजिनियरशी लग्न करून तिथेही पहिल्या वर्गात पसार झालेली आहे. नाशिककडल्या एका मोठ्या धरणावर योजना झालेली आहे आमच्या जावई बुवांची. या या जावई, या जावई, तुम्हाला पुढल्या परीक्षेसाठी जर्मनीला जायचं आहे हो ना? ऐकलंय मी, ऐकलंय. विचार आहे, बघूया जमतंय का ते. अरे जमेल, अहो जिथं सासरा आहे तिथे मार्ग आहे. तर तुम्हाला जर्मनीला जायचं आहे आणि या कबुतरांच्या जोडप्याला मुंबईमध्ये स्वतःच्या मालकीचा फ्लॅट घ्यायचा आहे. ठीक आहे ठीक आहे. सरकार लक्षात आहे ना, तिचं नाव कावेरी आहे पण आम्ही तिला याच नावाने हाक मारतो. सरकार. आई आई. ए आई. अरे आले रे आले. अगं तू काय सूत्रधाराची बायको आहेस काय? बाहेर यायला एवढा उशीर करतेस ती? हो काय काम आहे एवढं? चुलीवर तवा तापलाय तिकडे. सरकार, गेली 50 वर्ष तुम्ही तापलेल्या तव्याबरोबरच संसार केलेला आहे. उरलेल्या वेळात माझ्याशी काहीतरीच बोलायचं. कसलं काम आहे एवढं? स्वयंपाक आटपायला हवा, चार माणसं जेवायला यायची तास. अगं आई, आचारी करतायत ना सगळं, तू कशाला उगाच मध्ये? अरे तुझ्या आई सारख्या बायकांना सगळं स्वतः केल्याशिवाय समाधान नाही मिळत. आचारी म्हणजे नुसते प्रॉम्प्टर सारखे, अडलं म्हणजे पुढे नेणार. पण सरकार, एक 5 मिनिट थांबा. सरकार, आजपर्यंत कुठल्याही व्यवहारात मी तुमची कधीही संमती घेतली नाही. हवं नको हे शब्द तुमच्या तोंडून बाहेर आलेच नाही. हे काय चालवलंय आज भलतच? हवं नको म्हटलं नाही, याच्यात काय कौतुक केलं मी? जे हवं होत ते सारं काही मिळालं मला. अगदी शिगोशीक भरून मिळालं. जे मिळालं नसेल ते हवं होत कुणाला? ते मिळावं अशी कल्पनाही आली नाही मनामध्ये. बस, इतकं मोठं भाषण आज तू प्रथमच माझ्या समोर केलंस. आमचे एक नाटककार म्हणायचे की वय वाढलं की पुरुषांची पोट आणि बायकांच्या जीवा सुटायला लागतात. तर पोरांनो, मी आता म्हातारा झालोय. दिवसा दिवसानं मी आता अखेरच्या भरतवाक्याकडे प्रवास करतोय. अप्पा, तर परमेश्वर नावाच्या नाटककाराला हे नाटक केव्हा आणि कसं संपवावं असं वाटेल याचा काही नेम नाही. पण आज माझ्याजवळ जे आहे ते मी माझ्या 2 कोकरामध्ये समप्रमाणात वाटून टाकणार आहे. 10,000 रुपये मी मला ज्यांच्या संबंधी आदर आहे अशा संस्थांना आणि कार्यांना नजर केलेले आहेत आणि बाकीची माझी सगळी मालमत्ता आज मिळालेल्या या रकमेसह मी समप्रमाणात माझ्या 2 कोकरामध्ये वाटून टाकणार आहे. अहो आपण काय एवढ्यासाठी का हाक मारली मला? जाते मी, भात करपून जाईल तिकडे. पण थांब जरा, तुझी संमती आहे ना? नसायला काय झालं, तुम्ही कराल ते मला प्रमाण आहे. शेवटी ताटात काय आणि वाटीत काय, काय फरक पडायचा आहे? वा अप्पा, काय चालवलेत तुम्ही हे आज? आताच कशालाही निर्वानिरव. आम्हाला काही नको अप्पा, फक्त तुम्ही हवे आहात. तुमची माया हवी आहे, पाठीवर फक्त तुमचा हात हवाय, बाकी काही नको अप्पा. खरंच नको अप्पा. अप्पा मला जे वाटतं ना ते मला असं शब्दात नाही सांगता येणार, पण हे सगळं फार चमत्कारिक आहे हो.
अप्पा माझी शपथ आहे तुम्हाला. माझा निर्धार झालेला आहे पोरानो, आणि अप्पा बेलवलकरांचा निर्धार म्हणजे दगडावरची रेघ असते हे तुम्हाला माहिती आहे. मी तुमची संमती मागितलेली नाही, संमती मागितली आहे ती सरकारची. तुम्हाला घेण्याचा अधिकार आहे, चर्चा करण्याचा नाही. अरे कोकरानो, सरकारने सांगितलं तेच खरं आहे. जे वाटीत होतं ते फक्त ताटात सांगतंय, त्यासाठी एवढं कासावीस व्हायचं काय कारण आहे? अरे माझी सगळ्यात मोठी मालमत्ता तुम्हीच आहात बाळानो. तुम्हाला खरं सांगतो मित्रांनो, पैशाची काळजी मी आयुष्यात कधीही केलेली नाही. आमचे एक मित्र म्हणतात की पृथ्वी सूर्याभोवती फिरत नाही, ती रुपयाच्या नाण्याभोवती फिरते. नाही असेलही कदाचित, पण त्या खऱ्या पृथ्वीवर मी फारसा कधी राहिलोच नाही. माझी पृथ्वीच मुळी वेगळी होती, कवींच्या प्रतिभेनं निर्माण केलेली, थिएटरमधल्या अंतराळानं तोलून धरलेली. या रुपया आणण्याचे जमा खर्च माझ्या त्या जगापर्यंत फारसे कधी पोचलेच नाही. द्रव्य मिळत होतं तेव्हा हस्ताच्या पावसासारखं अंगावर कोसळत होत. हा राजवाड्याचा पडदा देवानी गुंडाळला केव्हा, मागे जंगलाचा सेठ लावला केव्हा, नाटकाच्या नशेमध्ये काही उमगलं नाही. पण नटावर प्रेम करणारे लोक नटाप्रमाणेच वेडे असतात. अहो त्यांनी सगळे माझे जमा खर्च सांभाळले, व्यवहार तडीला लावले. आता मात्र या पोरांच्या जीवावर खरोखरीच रिटायर झालो, अगदी कायमचा. म्हणजे दादरपासून पार्ल्यापर्यंत कुठेही एखादा फ्लॅट शोधायला लागा. आणि जावई तुम्ही तो पासपोर्ट का काय म्हणतात तो मिळवायच्या खटपटीला लागा. हां, काही दिवस आम्ही नंदूकडं राहू त्याच्या नव्या फ्लॅटवर, आणि काही दिवस नलूकडं राहू तिच्या टेकडीवरच्या बंगल्यावर. अप्पा इथे मुंबईत नको, तुम्ही दोघांनी आमच्याकडेच राहायला हवं, अगदी कायमचं. अरे वा शहाणीच आहेस, हवं तर सणासुदीला येतील ते तुझ्याकडे, एरवी ते इथेच राहतील माझ्याकडे. पाहिलं आता बेलवलकर नट म्हणून संपला, केवळ बाप म्हणून उरलेला आहे अशा या प्रेमळ भांडणामध्ये गुरफटलेला. हे पण पोरानो, या सगळ्याच्या मोबदल्यात आमची एक मात्र मागणी आहे तुमच्याकडे. मागणी म्हणू नका अप्पा, आज्ञा म्हणा. मागणी अशी आहे की तुम्हा दोघांच्याही घरात आम्हाला किमान दोन दोन नातवंड तरी मिळाली पाहिजे. त्यानंतर मग खुशाल देशाच्या लोकसंख्येची चिंता करत बसा. भलतच काय अप्पा, आता तरी जाऊ का मी, साऱ्या स्वयंपाकाचं विंधान झालं असेल तिकडे. नाही नाही तू थांब, या पोरांना जाऊ दे. चला पोरांना, तुम्हाला आपापली काम आहेत ना, चला तुम्ही आपापल्या कामाला. नले आई येईपर्यंत चुलीकडे तू लक्ष दे, चला निघा. काय बोलतच, पोर हसतात तुम्हाला? हसू देत, प्रेम करायचा मक्ता काय तरुणांनाच दिलेला नाही. खाकरत खोकत का होईना, पण आम्हालाही जमत ते. चला निघा, चला पळा. चंद्रहार आहे तुझ्यासाठी आणलेला. मला कशाला दागिने आता, पोरांना द्यायचे ते. अरे पोरांना द्यायचं ते दिलं, आता हे तुला. आजवर मला काही दिलं नाही वाटत. मी नाही दिलं कावेरी, ज्या जागेवर तू उभी होतीस ना त्या जागेनं तुला दिलं. आज आयुष्यात पहिल्यांदा हे मी तुला देतोय. आज पहिल्यांदा मी तुझ्यासाठी बाजारात गेलो. अगं तू सराफ ओळखीचा निघाला म्हणून बरं, नाही तर 5 मिनिटात माझा गाढव करून टाकला असता त्यांनी. फार भारी किमतीचा दिसतोय हो. केवढ्याचा असेल मला काय कळतंय त्यातलं. मिरच्या कोथिंबीरीचे भाव कळतात मला. सांगा ना गडे. 2000. देवा रे, ही एवढी इस्टेट गळ्यात घालून मी बसू? लोक म्हणतील चळ लागला म्हातारीला. म्हणू दे, तू घाल गळ्यात तरी घाल. नाही हो, पोर येतील आता. अरे येऊ दे, आता त्यांच्या बापाचं मी काहीही लागत नाही. तू घाल गळ्यात घाल. ए नाही तर थांब, मीच घालतो.
काय गोड दिसतेस बाई ग कठीण आहे आता आवडलं इश सगळं बोलून दाखवायलाच हवं का नको मला कळतंय ते पण कावेरी माझी निर्वाण निरव तुला खरंच पसंत आहे ना पुन्हा आपला येरे माझ्या मागल्या अहो आपलीच पोर ती पण पण काय नाही मी म्हणते आज एवढी घाई कशाला करायला हवी होती माणसं चांगली असली तरी म्हातारपण वाईट असतं समोरचं वाढलेलं ताट द्यावं पण बसायचा पाठ देऊ नये माणसानं तुला काय वाटतं ही पोरं आपल्याला रस्त्यावर काढतील अगं काढू दे पंढरपूरचे बाबा झवेरी माझ्या ओळखीचे आहेत त्यांना सांगेन की आई बापांनी टाकलेल्या पोरांच्या करता एक आश्रम काढला तसा पोरांनी टाकलेल्या आई बापांच्या करता दुसरा काढा आता तरी जाऊ कमी तुमचं टॉनिक घेऊन येते अगं टॉनिक नको आज टॉनिक नको तू फक्त मला एक कपभर चहा आणून दे पण तो तुझ्या हातचा अरे मला चहा बाईसाहेबांनी सांगितलंय असं ओरडायचं नाही म्हणून नाही नाही ओरडणार नाही पण सरकार मोठ्या बाईसाहेब बाजारात गेल्यात दर एक गोष्टीला बाबाला बाई लागते काही नाही काही नाही चहा लवकर घेऊन टाका साहेब आत्ता ऑफिसात येतील त्यांचं चहा पाणी करायचंय मला धंद्या याची वेळ झाली नाही खरे किती दिवसात कार्टा दिसला नाही हे मला तब्येत ठीक आहे ना रे त्याची फर्स्ट क्लास द्या तो कप इकडं आणि आणि थमी आली का रे आत्ताच आलेत ताई साहेब मग त्याला म्हणावं पाठ आहे सगळं अजून बहिरा होत नाहीये मी आंधळा व्हायला लागलोय पण अजून बहिरा होत नाही सृष्टीची ही मेहरबानी कानानं चिकटून बसली एखाद्या चिरंतन शापासारखी आजोबा 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 आणि हा एक मधुर उशाप माझी लाडकी ठमी ये 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 लबाडे ये मी येणारच नाही जा कधीच नाही येणार भावाने तू काय स्वतःला मानव मनातली भामिनी समजलीस काय येता येता येत नाही म्हणायला पण काय रुसली माझी छबडी उगीच उगीच हो उगीच कशी फजिती केली एका माणसाची अग भामटे आमच्या शाळेत की नाही आजोबा आज एक फार फार मोठी मज्जा झाली काय मज्जा झाली मास्तरीन पळाली तुझी इशा असं काय बोलतो आमच्या बाईंना मास्टरी नाही म्हणायचं फार छान आहेत आमच्या बाई बरोबर पण ठमे मज्जा काय झाली ते तर सांगशील माझं नाव ठमी नाही मग यमी तेही नाही तुमच्या कसं लक्षात राहत नाही काय बुवा मी तुमच्या हातावर लिहून दाखवते हा सुहासिनी सुहासिनी वर वर सुहासिनी बाई नाही नाही तुम्ही आपलं मला ठमीच म्हणायचं पण दुसऱ्या कुणाला सांगायचं नाही आहे ना नाही नाही सांगणार नाही पण तुझ्या शाळेत मज्जा काय झाली ती तर सांगशील की नाही फार फार मोठी गंमत झाली पण आधी आमचं एक ऐका मग मी सांगेन काय ऐकू तुझ सांगू एकदा तुमचा तो नाटकातला मोठा आवाज काढून दाखवा मला फार मजा वाटते तसा ऐकायला पण मोठा आवाज काढून दाखवा म्हणजे तसा काय विषय तर पाहिजे शिव्या देऊ तुला तेवढी एकच गोष्ट आठवते बघ मला देऊ द्या खूप द्या ए पण मग आमची पण एक अट आहे बरं का तू आधी तुझ्या शाळेतली मज्जा सांग मग आम्ही तुला मोठा आवाज काढून दाखवू नाही आधी तुम्ही नाही 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 आधी 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 तुझ्या शाळेतली मज्जा सांग बर सांगू आज की नाही एक पाहुणे आले होते आमच्या शाळेत फार मोठे होते कुणीतरी ते मी कविता म्हणून दाखवली तेव्हा ते म्हणाले तुझं नाव काय मी म्हटलं मध्ये बोलायचं नाही मी म्हटलं माझं नाव सुहासिनी नंदन बेलवलकर ते म्हणाले कोण हे बेलवलकर मी सांगितलं आमच्या बाबांचे बाबा मोठे
मोठे नट होते आणि हे सांगितल्या बरोबर अशी गंमत झाली आजोबा, ते एकदम उठले आणि म्हणाले, तू गणपतरावांची नात? मी म्हटलं हो, मी नात त्यांची. आणि मग आजोबा ते कितीतरी वेळ पाहतच उभे राहिले माझ्याकडे आणि मग म्हणाले, भाग्यवान आहेस मुली तू, गणपतरावांना नमस्कार सांग माझा. अगं पण बाबा, ले कोण होते कोण ते? सांगितलं ना मला त्यांचं नाव नाही आठवत म्हणून, पण कुणीतरी फार मोठे होते ते. ते म्हणाले, तुझ्या आजोबांकडून मी लहानपणी संदेश घेतला होता, अजून जपून ठेवलाय तो. ते गेल्यावर सगळ्या मुलींनी पाठीवर थापट्या मारून मला नुसतं भंडावून चढलं. आहे की नाही मज्जा? वा, फारच मोठी. हे पण आपल्याला बुवा तुझी मास्तरीण पळाली असती तर जास्त मज्जा वाटली असती. शी, पुन्हा तेच. आजोबा, मलाही संदेश द्या ना तुम्ही. मी संदेश देऊ? हो, दिलाच पाहिजे. मी कोण आहे संदेश द्यायला? कृष्णाजी प्रभाकर आहे का राम गणेश आहे? संदेश नाटककाराने द्यायचा असतो का रे? नटानी नाही. अरे आम्ही नट म्हणजे नुसते लमा आणि इकडला माल तिकडे नेऊन टाकणारे. मग त्यांना कसा दिलात? ते खोट बोलले वाटत. अगं त्यावेळी गाढर होतो मी, डोळ्यांची देवळं करून कुणी शाळा कॉलेजातली पोरं समोर येऊन उभे राहिले ना म्हणजे देत असे खरडून एखादं घनघोर सुभाषित. सगळा चोरीचा मामला करता गडकऱ्यांचा क्रियापद खाडीलकरांचे. मला नाही माहित, जा, मला संदेश दिलाच पाहिजे. लोकांना देता आणि आम्हाला तेवढा नाही. अगं पण नक्षे, आता मला लिहिता सुद्धा येत नाही. हात सिमेंटाच्या मिक्सर सारखा थडथड उडायला लागतो. ढ काढायला लागलो तर ढ येईल आणि तो उडी मारून तुझ्या डोक्यात शिरेल. चालेल. मग लिहू नका, नुसताच सांगा. नुसताच सांगू? हो, नाही तर मी तुमच्याकडे कधी यायचीच नाही, आले तरी बोलायची नाही. हे भवाने, असले जीव घेणे धमक्या देऊ नकोस. हा तू आली नाहीस ना तर मी फटकन फुटून जाईन एखाद्या फुग्यासारखा. आणि मग बसेल आरडत, माझे आजोबा माझे आजोबा करत. हा, असं बोलायचं नसत. सांगा ना लवकर संदेश. हा बालखान, सूर म्हणतो साथ दे, दिवा म्हणतो वात दे, उन्हा मधल्या म्हाताऱ्याला फक्त तुझा हात दे. कावळा म्हणतो पंख दे, चिमणी म्हणते खोपा दे, माझ्यासारख्या आजोबाला फक्त तुझा पापा दे. गदडे बाबाने, गदडे आमटे चोरते. माझ्या मुलीला अशा वेड्या वाकड्या शिव्या द्याल तर? माझी मुलगी काही रस्त्यावर पडली नाही तिला चोरटी आणि भामटी म्हणायला? नाही पण सुनबाई, शंभर तर सांगितलं असेल तुम्हाला आजवर. कुणाशीही बोलायचं असेल तर जरा शुद्ध बोलत जा. अष्टप्रहर अशी आरडाओरड आणि शिवीगाळ नाही करायची. नाही नाही ग, ते मला शिव्या देत नव्हते. मीच सांगितलं होतं आजोबांना मोठा आवाज काढून दाखव म्हणून. बस झालं, तूही त्यांच्या नादानं वाभरट होत चालली आहेस. कितीदा सांगितलं तुला आजवर इथं यायचं नाही म्हणून? कशाला आली होती तडफडायला? इथे यायचं नाही, जिब्बात यायचं नाही. पुन्हा बजावून सांगते, इथं पाय टाकला असता तर डाग देईन पायाला. मोठा आवाज काढायला सांगितला म्हणे, त्या आवाजानं ना डोक्याचे तुकडे व्हायला लागलेत माझ्या. डॉक्टरांनी मला सांगितलंय जरा शांतपणानं विश्रांती घ्या, पण हा शांतपणा आणि ही विश्रांती, घरात राहून वनवास झालाय नुसता. कुठल्या सुटल्या सगळ्यांना शिव्या घालायच्या? जरा बी नसलं थोडा उशीर झाला की आरडा ओरड करून घर डोक्यावर घ्यायचं. उठल्या सुटल्या ती नाटकातली भाषणं म्हणून कान किटवायचे. शिष्टाचार नाही, सौजन्य नाही, सभ्यता नाही. घर आहे की नाटक मंडळीतल्या उडाणटप्पू लोकांची धर्मशाळा आहे? आपली जगातली प्रतिष्ठा काय? आपण कुठल्या वस्तीत राहतो? आपल्या आजूबाजूला कुणाची बिराड आहेत? कशाचं आहे म्हणून विचारच करायचा नाही. हे ना सगळं असह्य व्हायला लागलंय मला आता. हे आले ना की यांना सांगतेच. एक मला तरी घरात ठेवा, नाहीतर यांना तरी. आई, आई माझ्यावर रागव ग, मला मार हवं तर. पण माझ्या माझ्या आजोबांवर रागव नकोस ग आई. गप्प बस, शहाणपणा शिकवू नकोस मला. माझ्यापासून दूर ओढतायत ते तुला.
तुझ्यापासून दूर उडतो. हो तुम्ही सगळी वळण समजतात हो मला. चल गा आजोबा. चल आजोबा. परत आला त्याने त्या दिवाणखान्याचं दार बंद करून टाकलं. नारायणाच्या पोटात सुमेर सिंगाची ती तलवार खुपसलेली पाहिल्या बरोबर माझ्या डोळ्यांनी माझे सारे पूर्वज माझ्या समोर आणून उभे केले. ती मेली असली पाहिजे. पण मग आजोबा आजोबा हे शब्द कुठून कानावर येतात. माझं हृदय कठोर झालंय. माझ्या दयेच्या पाझराचा शेवटचा बिंदू आटून गेलाय. आजोबा आजोबा या बाजूनही तेच शब्द कसे ऐकू येतात. माझ्या पुढूनही तोच आवाज कसा आला. या बाजूनही तोच आवाज कसा येतो. काय वरच्या सर्व देवता नारायण स्वरूपी होऊन काका काका म्हणून मला हाक मारतायत. अहो कुणीतरी नटसम्राट गणपतराव बेलवलकर मरून गेला म्हणून द्वाई फिरवा. त्याच्या नावानं कर्णे फुंका ताशे बडवा. त्याच्या अंत्ययात्रेतले जय जयकार या वाड्याभर सर्व पुणे शहरभर एवढ्या मोठ्यानं करा की त्याच्या मेलेल्या कानांच्या किंटाळ्या बसून आजोबा आजोबा हे शब्द त्याच्या कानाला ऐकूच येता कामा नयेत. माझ्या चने हलवत नाही. मला त्याच्या जवळ न्या मोहने. माझ्या शेजारी उभं राहून लढण्याचं आपलं धाडस तू अखेरीस दाखवलंस. असं काय धाडस हे मोहने. अप्पा मी काय म्हणतोय ते तुम्ही ऐकणार आहात का. हा मी ऐकतोय मी ऐकतोय. 5 मिनिटांपूर्वी अचकट विचकट शिव्या देत होते बेबीला. आपण आल्याबरोबर डोळे मिटून घेतले. नेहमीचीच बतावणी आहे. नाही सुनवे मी ऐकतोय मी ऐकतोय. काय सांगायचंय तुम्हाला. अप्पा आम्हाला एवढंच सांगायचंय की माणसाच्या सहनशक्तीला मर्यादा असते. हा असते. अप्पा हे तुम्हाला सांगताना मला किती यातना होत असतील याची कल्पना तुम्हाला नसेल. अप्पा नाही आहे मला कल्पना आहे. 12 वर्षांपूर्वी आपण या फ्लॅटमध्ये राहायला आलो. या 12 वर्षातला प्रत्येक दिवस साक्ष देईल की आम्ही तुम्हाला सांभाळण्याचा कसोशीनं प्रयत्न केला. नाही आमचंही कधी चुकलं असेल नाही असं नाही म्हणत आहे मी. पण तुमची मर्जी राखण्याचा तुम्हाला सांभाळण्याचा आम्ही मोठं झालो आहोत हे विसरून लहानपणानं आमच्याच घरामध्ये वावरण्याची तपश्चर्या आम्ही 12 वर्ष करत आलोत. आणि एक गोष्ट लक्षात आली ती अशी की गोल छिद्रामध्ये चौकोरी खुंटी नाही बसवता येत. नाही बसतच नाही ती. ठीक आहे ठीक आहे. सरकार मला जरा पाणी द्या. नाही नको सरकार देते. हे आणखी एक 4 चौघात असं दाखवायचं की मुलं यांचं काहीच करत नाही. असं नाही सुन भाई. 4 चौघ संपले. आता हिशेब फक्त दोघांचाच उरलेला आहे. ठीक आहे ना त्या गोल छिद्रात चौकोनी खुंटी बसत नाही मान्य. त्यावर उपाय एकच आहे. नाही नाही अप्पा मला तसं अजिबात म्हणायचं नाहीये. मी माझी जबाबदारी कधीही टाळली नाही आणि टाळणार नाही ती. क्लोरोफॉर्म बस झाला आता ऑपरेशन करून टाका. काय 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 म्हणणं आहे तुमचं. मला काहीच म्हणायचं नाही अप्पा. खरं म्हणजे काय झालं ते मला नीटसं कळलेलंच नाहीये. नंदाजीराव एम कॉम तेजपाल कंपनीचे मॅनेजर तुम्ही पाळणा सोडून असे रांगत बाहेर कशाला येता. अप्पा माझ्या बायकोनं तुमचा जर काही अपमान केला असेल तर. तर तू काहीही करू शकत नाहीस. अरे तुमच्यासारखे नवरे म्हणजे बायकांनी कमरेला खोचलेले हातरुमाल नुसते लव्हेंडर शिंपडलेले. तुम्ही काय करणार त्यांच्या कपाळावरचा घाम टिपा फक्त. हातरुमाल हातरुमाल
सरकार साधा सुद्धा अतृमाल नाही तो. मिस्टर देशाच्या एका मांत्रिकेनं तो तयार केला होता स्वतःच्या हाताने. माझ्या आईनं तो मरते वेळी मला दिला आणि सांगितलं. आई तू सुद्धा त्यांनाच साथ देतेस. नाही माझ्या बायकोनं करू नये ते केलं असेल, कारण बोलू नये ते बोलली असेल ते कदाचित. पण तुम्ही हे ओळखायला हवं की माणसाच्या सहनशक्तीला मर्यादा असते. दोष तुमचा नसेल, तुमच्या वयाचाही असेल, पण तुम्ही आपल्या मर्यादा ओळखून या घरामध्ये वावरत नाही. आज हे स्पष्ट सांगायची वेळ आली आहे. माझी मर्यादा? हो, तुमच्या मर्यादा. अप्पा तुमचा अधिकार कितीही मोठा असला ना, तरी आपण राहतो ते एक घर आहे, सभ्य सुसंस्कृत वस्तीतलं एक घर आहे. काय घडलं माझ्या हातून? तुमच्या सभ्यतेला आणि संस्कृतीला लांछन लागेल असं काय घडलं माझ्या हातून? मी सांगते ना काय घडलं ते. शरू तू जरा गप्प राह ना. का म्हणून गप्प राहीन मी? कमरेला खोचलेला हातरुमाल म्हणून नालस्ती करतात ते तुमची. तुम्हाला सहन होत आहे हे असं दिवसभर चाललेलं असत. सरळ साधी भाषा कानावर कधी पडायचीच नाही, सतत कोणाच्या तरी मानेवर करवत चाललेली, हे आम्ही किती दिवस सहन करायचं? आणि का म्हणून केवळ हा 20,000 रुपयांचा फ्लॅट तुम्ही आम्हाला घेऊन दिलात म्हणून? त्यापेक्षा एखाद्या झोपडपट्टीत सुखानं राहीन मी. शरू हा भोग माझ्याच्यानं नाही सहतात. तुमच्या मनाला त्रास होऊ नये म्हणून सगळं निमूटपणे घेतेय मी गेली 10 वर्ष. सुखाची केवढी स्वप्न चितारीत मी या घरात पाऊल टाकलं होत, पण प्रत्येक दिवस निवडुंगावरून ओढल्यासारखा चाललाय. मनाला मोकळेपणा नाही, घराला शांतता नाही, आणि संसाराला आकार नाही. काहीही मनासारखं करायचं म्हटलं की यांचं तिरपांगडामध्ये उभं राहतच. यांच्यामुळे पाहुण्या रावळ्यांची रया राहत नाही. थोरा मोठ्यांची माणसं घरात आली ना तो कुठून इथे आलो असं होऊन जातं त्यांना. यांच्या बोलण्यामुळे नोकर माणसंही टिकत नाहीत. सासूबाई करतात काम, पण वेंधळेपणानं एका कामाची 10 कामं करून ठेवतात त्या. दिवस रात्र गुलामासारखं राबायचं, सगळ्यांच्या तैनातीत राहून आदळ आपण शिवीगाळ माथ्यावर घ्यायची, स्वतःची दुखणी खुपणी अंगातल्या अंगात जिरवायची. काय तुमच्या त्या पगाराचा आणि ऐश्वर्याचा उपयोग? सगळं आयुष्य काट्याकुट्यातून फरफटत चाललंय. तुम्हाला काहीच नाही हो याचं. तुम्ही घराच्या बाहेर असता. साता जन्माचा दावा साधल्याप्रमाणे माझ्या पोटच्या पोरीलाही माझ्यापासून दूर ओढतायत ते. तिलाही स्वतःच्या वाभरटपणाची आणि गावंढळपणाची दीक्षा देऊन तिच्याही आयुष्याचा सत्यनाश करायला सजले. शरू तू गप्प राह ना आता. अगं तुझी तब्येत ठीक नाही ना. मेले ना तर सुटेन मी, खरंच सांगते. अप्पा आई तुम्ही या घरामध्ये सुखानं राहावं अशी माझी इच्छा आहे, पण आज एक गोष्ट निक्षून सांगतो. शारदा या घरची मालकीण आहे. जे झालं ते झालं, पण यापुढे तुमच्या संबंधीची एकही तक्रार मला तिच्याकडून येता कामा नाही. नाही मला कळतंय की आपली जगं वेगळी आहेत, आम्ही तरुण आहोत, तुमचं म्हातारपण आलंय, पण तुमचे चिखलाचे पाय आमच्या गालीच्यावर आणून आमचे संसार मलिन आणि अमंगल करण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नाही. अप्पा तुम्ही जमवून घेतलं पाहिजे. मी 1000 तुमच्या पायावरती डोकं ठेवेन, पण माझ्या संसाराचा आणि शारदेचा बळी मी तुमच्या पायावरती देणार नाही. आसाराम, आसाराम, शोफरला गाडी तयार ठेवायला सांग, आम्हाला तेजपाल साहेबांकडे जायचंय. चल 10 मिनिटात तयार हो, आपल्याला लवकर निघायला हवं. मी फोन करतो त्यांना. हो आलेच. आसाराम यांच्या समोर तुला बजावून सांगते, सुहासला या खोलीत येऊ द्यायचं नाही. हट्ट केला तर कडी घाल दाराला, आणि यात चुकायचं नाही. तुम्ही तरुण आहात, तुम्ही तरुण आहात म्हणजे करताय तो फक्त संभोग तुम्हाला माणसांच्या माध्यांशी.
पण तरुण आहेत कावळे आणि तरुण आहेत की झाड. नरकातले सूक्ष्म देही कीटक देखील मैथून करतात कीटकींशी आणि कीटकांची जमात वाढवून मरून जातात कीटकांसारखेच. या आंधळ्या देहभोगाच्या दलदलीतून उठून उभा राहिला एक माणूस, तुमचा आमचा बाप, त्याने चिरून काढलं स्वतःच शरीर आणि त्या रक्ताचं शिंपण साऱ्या आकाशावर करीत तो ओरडला आभाळाकडे पाहून, कुणी आहे का? दशदिशातून उत्तर आलं, मी आहे आणि माझ्यातही तूच आहेस. त्या आश्वासनाचा सोमरस पिऊन त्यानं सूर्याच्या चक्रावर कातून काढले एक नवीन विश्व, जिथं मर्कटांची झाली माणसं, अक्षरांचे झाले मंत्र, स्वरांचं झालं संगीत आणि जनावरी जीवनाच्या खडकावर उभं राहिलं एक विराट सुंदर देवालय. तिथं माणसाला सापडला ईश्वर आणि ईश्वराला सापडलं आपलं घर. या बापाला विसरा, पण त्या बापाला विसरलात तर पहाडा पहाडामध्ये दडून बसलेली गिधाड फडशा पाडतील निमिषार्धात. केवळ तुमचाच नव्हे तर याचा, त्याचा आणि तुझाही. काय म्हणालात? चलायचं म्हटलं. चलायचं हो. कुठे? या घराच्या बाहेर. घर सोडून? हो. कुठे जाणार आपण सरकार? मी हा असा लोळा पांगळा झालोय. माझ्यावर भरोसा नाहीये का? तुमच्यावरच्या भरोश्याशिवाय दुसरं काय शिल्लक उरले आता सरकार? पण कुठे नेणार आहात तुम्ही मला? आपण नलूकडे जाऊ, राही नगरला. हा, पहाटेच्या गाडीने. आणि आजची रात्र? स्टेशनवर काढू, रस्त्यावर, झाडाखाली, कुठेही राहू, पण इथे नाही. तुमचा अपमान एखाद्या वेळी तुम्ही सहन कराल, पण मी नाही करायची. पण सरकार, आपण हे असे कफल्लक झालोय, खिशात दमडी देखील नाहीये माझ्या. परवा नंदानं तुम्हाला पैसे द्यायचे नाकारले तेव्हा मी माझा चंद्रहार मोडून आणला. कुठला चंद्रहार? सत्काराच्या वेळी तुम्ही मला दिलेला. ज्या दिवशी तुम्ही मुलांना सगळं दिलं मला चंद्रहार दिलात. माझं लाडकं कोकरू. पण सरकार, नाही ती तशी नाहीये, मला खात्री आहे. मागच्या पत्रात किती आजीजीनं लिहिलंय तिनं. तुम्हा दोघांचे पाय माझ्या बंगल्याला केव्हा लागतील याची वाट पाहते मी म्हणून. आपली पोरं चांगली आहे सरकार, आपलं म्हातारपण वाईट आहे. ठीक आहे, मागे जाऊन आपल्याला तरुण होता येत नाही, पुढे जाऊन मरता येत नाही. एकदा ठमीला पावस वाटत. आपल्याला मनाई आहे तिला भेटायची. आसारामनं कोंडून ठेवलंय तिला. चला आता
कोणी याच्या आत निघायला हवं आपल्याला. तुम्ही ठीक आहे पुरी, माझे आशीर्वाद आहेत तुला. नंद्या शारदा तुम्हालाही. सारी जण सुखात राहा. सुखात राहा. आजोबा तुमची ठमी तुम्हाला हाक मारते. आजोबा 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 आजोबा. दिली कोणती गाडी होती ती? गाडी हा ती दिल्लीला जाणारी 16 का 17 अप. 16 का 17 अप. आता ते हमालानेच सांगितलं त्या अर्थी ती 17 अपच असली पाहिजे. 3:33 चा टाइम आहे तिचा. आता 4 वाजून गेले. हे टाइम टेबल म्हणजे नुसत्या कादंबऱ्या झालेल्या आहेत अलीकडे. अहो पण काय दिमागदार जांबाज गाडी. कायदा म्हणाल तर या भिकारड्या स्टेशनावरती ती थांबतच नाही. पण भिकाऱ्यांचा म्हणून एक काही एक कायदा असतो. या स्टेशनानं तांबडा लाल सिग्नल असा रक्तबंबाळ हातासारखा पुढं केला आणि थांबवली तिला. रागावली दुसफुसली किंचाळली पण शेवटी राहिली उभी खाड खाड ब्रेक लावीत. मला वाटतं सरकार कोणी येणार नाहीच आहे. आपण उगीच तिष्ठत बसलो आहोत. अहो असं कसं होईल. आपण दादरच्या स्टेशनावरनं तार केली होती नाही का? तार केली होती मग. पण सरकार तार माणसाच्या घरापर्यंत जाते मनापर्यंत नाही जात. घराची दारं उघडी आहेत मनाची बंद आहेत. 100 तारा केल्या तरी काय उपयोग आहे? नाही असं व्हायचं नाही. काहीतरी गोंधळ झाला असला पाहिजे. तुम्हाला पाणी हवंय ना? उगाचच उन्हामध्ये गाड्या बघत उभे राहता. रात्री पाय दुखायला लागले तर मी झेपून देणार नाही. हे करणार नाही ते करणार नाही आणि सगळं काही केल्याशिवाय राहणार नाही. पृथ्वीच्या प्रारंभापासून बायकांचं ब्रीदवाक्य आहे. गोंधळ बिंधळ काही नाही सरकार. अहो पण नलीनं किती काकुळतीनं लिहिलंय मागल्या पत्रात आमच्याकडे या म्हणून. ते काय खोटं होत? नाही आपलं कोकरू खोटं लिहिणार नाही सरकार. पण सरकार दुनियेमध्ये खरं खोटं खरं असत नाही. खरी असते ती फक्त सोय आणि गैरसोय बस तेवढंच. हा सगळ्यात चांगले पाहुणे ते जे येतो येतो म्हणतात पण कधी येत नाही. आपण यायला निघालो आणि आपलं कौतुक संपलं. तुम्ही बसा इथे मी पुन्हा एकदा बघून येते. गोंधळ बिंधळ काही नाही. कार्टीला वेळ झाला नसेल पण घरात एवढी नोकर माणसं आहेत कुणीतरी आल्याशिवाय राहायचं नाही. मी पाहून येते. तुम्ही इथे बसून राहा सामानाजवळ. काय नाही परवाच तुमचं फरमान जरा बाजूला ठेवतो आणि एक सिगारेट ओढतो चालेल? ओढा पण फक्त एकच. एका वेळी एकच. आजोबा भमटी बिलंदर ढालगज भवानी पुन्हा माझ्याशी असा खेळ करतेस. कशाला येऊन उभी राहिलीस त्या 17 अपच्या खिडकीमध्ये? आणि उभी राहिलीस ते राहिलीस वर आणि हात हलवून मला बोलवायला लागलीस. मी आपला गाढवासारखा धावत सुटलो. 17 अपच्या चाकाखाली आजोबा लडबडला असता म्हणजे बरं वाटलं असतं ना. बर बर भवानी एवढं काय रुसायला नको आहे. आता आलीच आहेस तर तू चॉकलेटच्या गोळ्या घेऊन जा. मी विसरलो नाही आहे. मी एक अख्खं पाकिट आणलेलं आहे तुझ्याकरता. कुठं गेलं पाकिट?
तिकीट तिकीट पाकिट हरवलं वाटत मला. तिकीट हवं आहे आजोबा. पाकिट नकोय. हो पण ते हरवलेलं दिसतंय. हो तिकीट हा नाही 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 आहे आहे हे एक आणि हे दुसरं. म्हणजे तुम्ही आलात. मला वाटलं तुम्हाला जायचंय की काय. नाही जायचंही आहेच पण त्याचं तिकीट अजून काढलेलं नाही आहे. अहो हाल तो म्हातारा साहेब. मला अगोदर विचारलं ही गाडी कोणती. म्हटलं सतरा दिल्लीला जाणारी. तर बाबा गाडीकडे बघतच राहिला आणि गाडी चालू झाल्यावर एका पोरीकडे पाहत असाही येण्यासारखा धावायला लागला. अम्म्या मोहर उडी टाकून धरलं म्हणून बरं झालं. नाही तर गेला असता खाली रुळावर. चांगला खर्च हो त्याला. म्हातारे बो घरी कोणी बायका पोरं शिल्लक आहेत का नाही. आहेत की. मग एवढे जीवावर उदार का झालात आणि त्या गाडीच्या मागे कशासाठी धावलात. हा ती गपलत झाली आमची. अहो आमची ठमी आहे ना ते बघे तुम्हाला काय ठाऊक असणार म्हणा. पण इन्स्पेक्टर साहेब ते धरणाचं गाव इथून किती दूर आहे. राहीनगर. हा तेच आमची मुलगी असते तिथे. म्हणजे जावई आमचा काय आडनाव बघा त्यांचं काहीतरी सर्कसवाल्यापैकी आहे बघा. देवल का छत्रे का कारलेकर. हा ते सुधाकर कारलेकर तोच जावई आमचा. हो ते तर बडे इंजिनियर आहेत. पण माफ करा आजोबा त्यांनी गाडी कशी पाठवली नाही. अहो हे राहीनगर आहे आणि गाव इथून 12-13 मैलावरती आहे. एसटी तर मगाशीच निघून गेली. तिने का नाही गेलात तुम्ही. आम्ही वाट पाहत होतो. तुम्ही असं करा आजोबा तुम्ही इथेच बसा. मी फोन करून बघतो. काहीतरी घोटाळा झालेला दिसतोय. घोटाळा म्हणजे काय. प्रचंड घोटाळा. भावबंधनात म्हटल्याप्रमाणे पेशवाईच्या अखेरी त्या त्र्यंबकजी डेंगळ्याने माजवला नसेल एवढा घोटाळा त्या टांगेवाल्याने आणि त्याच्या घोड्याने माजवला. अप्पासाहेब नमस्कार करतो. सदाशिव हो. माझं नाव विठोबा. नावाला जागलाच बाबा आम्हाला ताटकळत ठेवून. विठोबा तुम्ही कारलेकर साहेबांकडेच असता ना. हो मग या आजोबांना नीट घेऊन जा. हो बरं नमस्कार आजोबा. हा नमस्कार नमस्कार. सरकार हा भक्तवत्सल पंढरीनाथ कुठे पावला अखेरीस. हॉटेलापाशी चहा घेत उभा होता. म्हणजे त्याचं काय झालं साहेब. आज बाई साहेबांना साहेबांबरोबर कचेरीत जायला हवं होतं. ते परदेशी पाहुणे धरणाचं काम बघायला येणार होते म्हणून मग त्यांनी जीप घेऊन मला स्टेशनवर यायला सांगितलं. पण ऐनवेळी जीप ना दुरुस्त म्हणून मग एक टांगा ठरवला. त्याने निघायला 15 मिनिटं उशीर केला. बरं एक मैल भर येतोय तर त्या टांग्याचं चाक निखळायला लागलं. ते दुरुस्त करून पुढे आलो तर घोड्याने सत्याग्रह पुकारला. अर्धा तास गेला. मन बेचैन झालं. मुंग्यांनी मेरू पर्वत तर गेला नाही ना अशी शंका मनात डोकावून गेली. पण म्हटलं नाही असा एकही सिंहगड नाही की ज्याच्यावर घोरपड लावायला द्रोणागिरीचा कडा नाही. हा द्रोणागिरी बैलगाडीच्या रूपाने समोर आला. त्यात बसलो आणि इथपर्यंत आलो. महासागरातल्या आसमानी सुलतानीशी झगडणारा कोलंबस देखील तुझ्या पुढे शर्मिंदा होईल. पण शूर पुरुषा मला एक सांग तू कोणत्या नाटक कंपनीत होतास. नटाला नटाची ओळख पडते ती अशी. मी प्रथम महाराष्ट्रात होतो. कोणत्या खात्यात होतो. मी स्वयंपाक खात्यातच. पण मधन मधन नाटकातही काम करायचो. मी बलवंतात होतो साहेब. शेवटी कंपन्या मोडल्या तेव्हा श्री कपालेश्वर कंपनीत मी हिरो म्हणून काम करत होतो. आता ते राहीनगरचे साहेब लोक हॅमलेट नाटक बसवत आहेत. त्याच्यात मी भूताची म्हणजे हॅमलेटच्या बापाची भूमिका मी करतोय. वा कास्टिंग तर उत्तम झालेलं आहे. पण त्रस्त संबंधा आपण आता घरापर्यंत कसे जाणार. या प्रदेशातली सगळी वाहतूक व्यवस्था कोलमडलेली दिसते. नाही 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 अद्याप एक वाहन असं म्हणतात शिल्लक दिसतंय. हा हा आपल्याच गाडीचं हॉर्न. साहेब किंवा भाई साहेब आलेले दिसतात. मी बघून येतो.
आई अप्पा एक्सक्यूज मी अप्पा ठीक आहे ठीक आहे. चिमणीच्या पिल्लानं घरट्यात शिरल्याबरोबर प्रथम चिऊ ताईची भेट घेतली पाहिजे, मग फांदीवर बसलेला चिऊ बाबा. नले पण तू एवढी वाढलीस कशाने ईशा? आजारी का होतीस कार्टे? नाही अप्पा, ते आमचं गुपित आहे. अहो सांगायचं नाही तर नाहीतर अप्पा मला मूर्खात काढतील. नले कंपनीच्या बिराडी एका बाजेवर डोळे उघडून तू पहिल्यांदा माझ्याकडे पाहिलंस ना, त्याच वेळी मी हा तर्क केलेला होता. अगं आता जुनं झालंय ते. जावई तुम्हीच जावई ना, नाही 4-5 वर्षात पाहिलेलं नाही. होय अप्पासाहेब नमस्कार करतो. अरे असू दे असू दे. काय झालंय काय माझ्या बकरीला? तुमच्या बकरीने नुकतंच डायटिंग सुरू केलंय अप्पासाहेब. पाला खाऊनच जगते म्हणाल. अप्पा या गोष्टी इथे कशाला? पेटोबा गाडी पलीकडे पेट्रोल पंपावर गेलीये, परत आली की शंकरला म्हणाव हॉर्न दे जा. आता 1.5 तास आम्हाला इथे ताटकळत ठेवलंस आणि आता तुझी ही घाई. माफ करा अप्पासाहेब पण आई अप्पा अहो तुमची तार सकाळी 10:00 मिळाली, पाठोपाठ नंद्याची तार सुखरूप पोहोचल्याचा कळवा म्हणून. पण आमची एक एंगेजमेंट आधीच ठरली होती, रशियन तज्ञ आले होते, त्यांना चहा होता, तरी आम्ही तिथून लवकर निघालो. अरे तू जा ना. आणि घरी आलो ना त्या जीपचा आणि टांग्याचा गोंधळ कळला. बरं हा विठोबा इतका अजागळ की ताबडतोब आम्हाला फोन करून रेस्ट हाऊस वर कळवायचं सुद्धा सुचलं नाही आला. अगं नट आहे तो. नटाचं डोकं रान डुकराप्रमाणे एका वेळी एकाच दिशेनं जाऊ शकत. छान, म्हणजे सगळं नाटकाचं पुराण सांगितलं वाटतं यानं. काय नाही पार तुमच्या हॅमलेट पर्यंत सगळं काही. तू तू काम करतेस? मी नाही करीत, पण यांचे बॉस आहेत ना ते करतायत. त्यांना खूप नाद आहे नाटकाचा आणि त्यांच्या मिसेसलाही तेच बसवतायत, खूप खटपट करतायत. अप्पा पहिल्या प्रयोगाला तुम्ही यायला हवं. था यायला हवं? अगं कुठून? मुंबईहून. मुंबईहून कुठून? ईशा असं काय बोलताय अप्पा? अहो मी पहिल्या प्रयोगाला नंदूला देखील बोलावून घेणार आहे. मी आता नंदूकडे जाणार नाहीये. नले पण तारेत तर म्हटलंय 5-7 दिवसात पाठवून दे म्हणून. हो पण तरीही नाही. मग मी इथंच राहणार आहे कायमचा. कायमचे म्हणजे चिंता करू नकोस, जिवंत आहोत तोपर्यंत आम्ही दोघही. अप्पा मी चिंता करीन. कुणास ठाऊक तुझ्या चेहऱ्यावर दिसली ती. नाही हो, फक्त नंदू काय म्हणेल याची भीती वाटली मला. तो काहीही म्हणणार नाही. जावई तुमचं घर मोठं आहे ना? हो भरपूर मोठं आहे. आणि पोरं? हो आहेत की दोन आहेत, पण कॉन्व्हेंटला आहेत लोणावळ्याला. म्हणजे घर नाही नुसत्याच भिंती आहेत. अहो पण आमचा हा विठोबा 10 पोरांच्या ठिकाणी आहे अप्पा. अय्या बोलण्याच्या नादात हार विसरलाच की? नाही मी आणलाय ना सांभाळून. अरे 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 हे काय हे असं हे स्टेशनवर काय ते? तुमच्या लक्षात नसेल अप्पा पण आज तुमचा वाढदिवस आहे. आई तुझ्यासाठी गजरे करून ठेवलेत घरी. अगं वेडे मी आता गजरे घालू? आज गजरे उद्या 5 वारी पातळ, परवा बिनबायाचं पोलख. सरकार या कार्टीच्या घरात तुमची काही धडगत नाही. आपल्या घरात म्हणा अप्पा. अप्पा मगाशी तुमचा गैरसमज झाला. अगं नाही बेटा नाही. तुम्ही दोघही आमच्याकडे राहणार आहात, कायमचे राहणार आहात, याच खूप खूप समाधान वाटतंय मला. हॉर्न वाजतोय, गाडी आलेली दिसते. बरं का अप्पा? आपली नवी कोरी फियाट आहे, मी चालवायला देखील शिकले. आता जाताना मीच चालवते म्हणजे तुम्हाला कळेल तुमची बकरी किती धीट झाली आहे ते. चला चला माझी काठी. अप्पा तुम्हाला हात देऊ? दे दे.
सूर म्हणतो साथ दे, देवा म्हणतो वात दे, उन्हामधल्या म्हाताऱ्याला फक्त तुझा हात दे. चंद्रसेना, चंद्रसेना, हॅलो, कालेकर साहेबांचा बंगला. मी हॅमलेटच्या बापाचं भूत बोलतोय. माफ करा, मी विठोबा बोलतोय. कोण? विठोबा, शुद्धीवर आहेस का तू? भाई साहेब. हो, मीच बोलते. हे बघ, आम्ही इथे क्लब मध्ये आहोत. आत्ता मोठ्या साहेबांचा म्हणजे कळवणकरांचा फोन आला होता, ऐकतोयस ना? होय होय. ते बाईंना घेऊन आपल्याकडेच यायला निघालेत, 10-15 मिनिटात येतील. हा ठीक आहे भाई साहेब. त्यांना अप्पांना भेटायचंय, ते आहेत का घरी? अप्पा नाही, इकडे जवळपास कुठेतरी गेलेत, येतील आता. बरं, त्यांना थांबायला सांग. आणि आईला संध्याकाळचं औषध दिलंस का? हो दिलं. अजिबात हालचाल करायची नाही म्हणून सांगितलंय डॉक्टरांनी. काय हवं नको ते नीट विचार तू तिला. हो हो. आणि बघ, बाहेरचा हॉल जरा व्यवस्थित करून ठेव, अप्पांनी बहुतेक केरकचरा करून ठेवलेला असेल. साफ करून टाकलाय बाई साहेब. आणि कपाटात बाटल्या आहेत ना सरबताच्या, त्यातल्या 2-3 फ्रीज मध्ये ठेवून दे, आम्ही येतोच आहोत शक्य त्या लवकर. हो हो. अच्छा ठीक आहे. शपथ वहा, शपथ वहा, शपथ वहा, शपथ वहा, शपथ वहा. प्रस्त समंदा शांत रहा. अरे अप्पासाहेब बेलवलकर, थेट अप्पासाहेब बेलवलकर 30 वर्षांपूर्वीचे. गाढवा, असं दांडगाई करून मला भूतकाळात रेटायचं नाही सांगून ठेवलं. आणि मोरका, तुला तरुणपणी संबंध व्हायचे अवदसा काय आठवली? अप्पासाहेब तुम्ही विसरता आहात, मी हॅमलेट मध्ये त्या संबंधाचं काम करतोय, त्याची तालीम करत होतो. ठीक ठीक, कर, चालू दे, तुझी तालीम चालू दे. नाही अप्पासाहेब, अप्पासाहेब नाही, म्हणजे मला जरा सांगा ना की हे काम करायचं कसं, म्हणजे असं सांगा ना काहीतरी. अरे 70 उलटलेला कुठलाही म्हातारा नजरेसमोर आणणार? इतकं वय झालेली माणसं म्हणजे पिशाचच असतात. आता तिकडल्या हाऊसिंग कॉलनीत नंबर लागत नाही म्हणून इकडं वावरत असतात, एवढं. तू कर तालीम कर. नाही नाही, तसं नाही अप्पासाहेब, म्हणजे मला ना डिफिकल्टी आहे. काय? आता हा संबंध म्हणतो म्हणजे हे बघा, आता पहिल्या अंकातल्या 5व्या प्रवेशात हा संबंध म्हणतो की त्या व्यभिचारी हलकट जनावरानं फसव्या शब्दांनी आणि कुटील डावांनी माझ्या सत्वशील राणीला जार कर्माला प्रवृत्त केलं. चंद्रसेना, असं नीच कर्म तिच्याकडून घडलं तरी कस? म्हणजे आता अप्पासाहेब ह्या शेवटच्या वाक्यात जोर कुठल्या शब्दावर द्यायचा? आता नीचवर, तिच्यावर का घडल्यावर? आमचे डायरेक्टर काय म्हणतात की नीचवर, पण मी म्हणतो की तिच्यावर किंवा घडल्यावर. तर आपण सांगा ना की कुठल्या शब्दावर जोर देऊ मी? अरे प्रत्येक शब्दावर जोर देऊन पहा. जो मोडेल तो सोडायचा आणि जो टिकेल तो धरायचा, आणि शेवटी तोच धरावा लागतो कारण बाकी सगळे मोडलेले असतात. हा नाही, लक्षात नाही आलं माझ्या काही. नाही मग जरा मनन कर. ओह, पण ही भजी आता थंड होतील, रामायणाने ताजी काढून दिलेली आहे. अप्पासाहेब तुम्ही असलं काहीतरी बाहेरनं घेऊन येता, आमच्या बाईसाहेबांना आवडत नाही ना ते. नाही आवडणार तर त्यावरही मनन कर. कुठलाही जटिल प्रश्न उभा राहिला की माणसाने मनन करावं, म्हणजे मग वेळही निघून जातो आणि प्रश्नाचं उत्तरही द्यावं लागत नाही. पण या भज्याच्या गारगोट्या व्हायच्या आत ती सरकारला नेऊन दिली पाहिजेत. काय? आणि ही थोडी तुला घे. नाही नको. अरे घे, मनन करायला चांगले असतात. नाही माझा उपास आहे नेमका आज. असं ठीक आहे, तुझी तालीम चालू दे. अप्पासाहेब, अप्पासाहेब अहो, मोठे साहेब आज तुम्हाला भेटायला येणार आहेत नाटकासंबंधी बोलायला. ठीक आहे, येऊ दे. त्यांना पुरून उरतील इतकी भजी काढून दिलेली आहेत रामायणाने. भवानी विलास हॉटेल म्हणे, भवानीनं विलास केल्याचं याच्या काकाने कधी ऐकलं?
पण भजी करतो आणि छान करतो हे सरकार सरकार हा हा चंद्रसेना असा नीच कर्म चंद्रसेना हॅलो विठोबा आज भांग जास्ती घेतली आहेस का नाही भाई साहेब मोठे साहेब आले नाहीत ना अजून नाही आले नाही अजून आणि अप्पा अप्पा आलेत ना मग त्यांना थांबायला सांगितलंयस ना हो सांगितलं ना हे बघ मीटिंग संपतच आली आहे आम्ही निघतोच आहोत आणि सरबताच्या बाटल्या फ्रीज मध्ये ठेवल्यास ना फ्रीज मध्ये अरे मगाशी काय सांगितलं होतं तुला हो ठेवल्या ठेवल्या वेंदळा हॅलो फ्रीज मध्ये सरबताच्या बाटल्या चंद्रसेना असं नीच कर्म फ्रीज मध्ये तिच्याकडून घडलं तरी कस चंद्रसेना आलो आलो या साहेब या ना हा अप्पा साहेब हे आमचे मोठे साहेब कळवणकर साहेब नमस्ते नमस्ते कारलेकर अजून आले नसतीलच ना नाही येतील असत ते एवढे नाही क्लब मधन ते निघालेलेच आहेत खर तर अप्पा साहेब मी आपल्यालाच भेटायला आलो होतो या ना या बसा 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 अप्पासाहेब ही माझी पत्नी मिसेस कळवणकर ही मल्लिकेचं काम करते आणि मी चंद्रसेनाचं डायरेक्शनही माझंच आहे हा परवा पाहिलं साहेब साहेब नको अरे तुझ्या साहेबांच्या साहेब आले गाडवा त्यांना काही चहा बिया करशील की नाही अरे नाही आपण चहा वगैरे होस्ट आल्यानंतरच घेऊया विठोबा तुझा अप्पासाहेब परवा आपण आमची तालीम पाहिलीत कशी काय वाटली नाही पण एक सांगतो हा माझी नोकरी इंजिनियरची आणि नाद नाटकाचा असं आहे बघा तसं आम्ही दोघांनी पूर्वी मुंबईला आर्ट थिएटरमध्ये कामं केली आहेत बरं का अहो मागच्या वर्षी हिला बेस्ट फिमेल रोलचं बक्षीसही मिळालेलं आहे आणि मला डायरेक्शनचं हॅमलेटची मोठी जबाबदारी घेतली आहे यंदा आम्ही पूर्वी हॅमलेटचा रोल केला होता अगं पण तो इंग्लिश प्रयोगामध्ये ऐका काय आता मात्र मी हे नाटक अगदी वेगळ्या तंत्रानं बसवणार आहे म्हणजे अजिबात नवीन ट्रीटमेंट देणार आहे मी म्हणजे कसं आहे अप्पासाहेब आपल्याकडे शेक्सपिअरची नाटकं पूर्वी झालेली आहेत पण काय खरा शेक्सपिअर काही कोणाला कळलेला आहे असं काही मला वाटत नाही कळायला कठीणच आहे तो नाही आपण दोन दिवस आमच्या तालमीला आलात पण आपण लवकर निघून गेलात त्यामुळे बोलता आलं नाही एकंदरीत आपलं कसं काय झालं इम्प्रेशन नाही चांगलं आहे ना छान आहे एकूण चांगलं चाललंय आपण पूर्वी हॅमलेट केलेला होताच केला होता मग आपल्या काही सूचना असल्यास नाही 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 सूचना बिचना काही नाही अहो गंगेने कसं व्हावं हे ब्रह्मपुत्रेने सांगू नये आणि ब्रह्मपुत्रेने कसं व्हावं हे गंगेने सांगू नये म्हणजे दोन्ही एकाच पर्वतातून निघतात एकाच समुद्राला मिळतात पण दोघींचे स्वभाव वेगळे हा त्यांचं वाहन वेगळं तेव्हा कुणी कुणाला सूचना करू नये ईशा असं कसं म्हणता हे नाटक सरकारी स्पर्धेला देणार होत आम्ही अगदी टॉप प्रयोग झाला पाहिजे नाही होईल की होय आपण हे थोडी भजी घेता का भजी हा आपल्या भरावा भावानी विलासच्या रामय्यानी काढून दिलेली आहे ताजी आहे रामय्या ईश कसलं घाणेरडं दुकान आहे ते मेला वर्षातून एकदा तरी आंघोळ करतो की नाही कोणास ठाऊक नाही ते आंघोळीचं मलाही नक्की ठाऊक नाही पण भजी करतो आणि चांगली करतो एवढं नक्की जरा नाही भजी नकोत आम्हाला अप्पासाहेब आमची तालीम आपल्याला काही फारशी पसंत पडलेली दिसत नाहीये आमचं नवीन स्टेज क्राफ्ट समजलं नसेल तुम्हाला स्टेज क्राफ्ट सॉरी भाज्यात मिरची लागली बहुतेक नाही तुमचं
स्टेज क्राफ्ट वगैरे सगळं ठीक आहे. तक्रार एवढीच आहे की पात्रांची भाषणं ऐकू येत नाहीत. म्हणजे कोणी पुटपुटतो, कोणी गुणगुणतो, कोणी नुसताच फसफसतो. शेकडो प्रेक्षकांना खडान खडा ऐकू येईल, समजेल असं कुणीच बोलत नाहीये. हाच तर नव्या जुन्यातला फरक आहे अप्पासाहेब. हा काय आहे, मी हे जे आता नाटक आहे ना ते अगदी सबड्यूड टोन मध्ये बसवत आहे. म्हणजे आय डोंट बिलीव इन शाउटिंग, आय डोंट बिलीव इन शाउटिंग. काय मला माझं नाटक जुनाट पद्धतीचं मेलो ड्रॅमॅटिक अजिबात करायचं नाही. पण खरंच भजी नको तुम्हाला? नाही नको नको. अरे नाटकवाल्यांनी तरी हा विषय वर्ज्य मानता कामा नये. नाही नको आम्हाला, म्हणजे नको सांगितलं तर मी. नाही आता असं आहे अप्पासाहेब, मी आता आमच्या जरा सेट बद्दल तुम्हाला सांगतो. म्हणजे आमच्या नाटकाचा सेट आहे ना तो एकदम सिम्बॉलिक असणार आहे. म्हणजे कसं की समजा जंगल दाखवायचं असेल तर फक्त एक झाड, समजा आता राजवाडा दाखवायचा असेल तर फक्त एक अशी सोनेरी खुर्ची, नंतर समजा रात्र दाखवायची असेल तर फक्त एखादा दिवा, आणि समजा स्मशान दाखवायचं असेल तर फक्त एखादी कबर. आणि हे सगळं ना वेगळ्या लेवल्सवर दाखवणार. हो ऑफकोर्स. म्हणजे कसं आहे, समजा आता राजवाडा असा उंच लेवलला वरच्या लेवलला दाखवायचा असेल तर तिथं वरच्या लेवलला फक्त एक अशी दाराची चौकट दाखवायची. नाही म्हणजे भिंती नाही, फक्त चौकट. हा म्हणजे नुसती दाराची चौकट. आणि आता रस्ता किंवा जंगल असं खालच्या लेवलला दाखवायचं असेल तर तिथं फक्त एखादं झाड किंवा एक दिव्याचा खांब बस. अरे विठोबा, अरे तुझ्या साहेबांना काही सरबत वगैरे जरा आणशील की नाही? थंड किती गरम होत आहे. नाही नाही, ते कारलेकर आल्यानंतर आपण घेऊया. तुझा काय अप्पासाहेब? मला नाटक हे नाटकीपणाच्या साखळदंडातनं मुक्त करायचं आहे. आणि हे नाटक आहे ना ते मी अशाच तऱ्हेनं बसवणार आहे. काय आहे की शेवटी आपल्या लोकांना आपणच ट्रेन केलं पाहिजे, नाही का? आपल्या प्रेक्षकांना काय आहे, त्यांच्या मनावर ती जुनी भूत जी आहेत ना ती अशी म्हणजे मानगुटीवर बसली आहेत बघा. भूताना भयंकर वाईट सवय असते माणसाच्या मनात मुक्काम करायची. अप्पासाहेब आपण गणपतराव जोशींना पाहिलं असेलच. माफ करा मला, पण म्हणजे काय, गणपतराव, बालगंधर्व, केशवराव ही सगळी भाकड लिजंड्स आहेत एका विकृत मॉर्बिड समाधानासाठी निर्माण केलेली. नाही मी गणपतरावांची खूप चित्र पाहिलेली आहेत, त्यांचं चरित्र मी वाचलेलं आहे. बट आय डोंट थिंक दॅट ही वॉज अ ग्रेट ऍक्टर. नाही नॉट इवन ग्रेट, नॉट इवन अ गुड ऍक्टर. आणि काम करताना म्हणे दारू पिऊन झिंगायचे, लोक त्यांना विंगेत सांगत आज अमुक अमुक नाटक आहे म्हणून. बघ, ते दारू पिऊन झिंगायचे का गांजा ओढायचे हा प्रश्न अगदी गौण आहे का? कलावंतांना आपण क्षमा करायला हवी त्याबद्दल. माझी सहनशक्ती संपली गणपतरावला, क्षमा चालते बा. अप्पा काय चालवलं तुम्ही? मला ठाऊक आहे हे घर माझं नाही आहे, तरी मी तुम्हाला सांगतोय तुम्ही चालते वा. माझ्या आकाशाच्या प्रत्येक तुकड्यावर गणपतराव नावाचा शिक्का आहे, त्याच्याबद्दल हे शब्द मी सांगतो चालते वा. चला क्षणभरही थांबू नका इथे, चला. साहेब साहेब मी विनंती करते आपल्याला. साहेब आपण जरा ओल्ड इडियट. नाही ते आय एम नॉट गोइंग टू टॉलरेट हिस. चल रागिणी प्लीज. हे बघा अप्पा, अप्पा अरे माझं चुकलं, मी हे असं वागायला नको होत. अप्पा तुम्ही आत जाऊन पडा जरा स्वस्त. अगं पण मला भानच राहिलं नाही, माझं ते घड्याळ हरवलंय ना तेव्हापासून. अप्पा कृपा करून आज जा आतल्या खोलीमध्ये. जातो जातो बेटा जातो. सुधाकर तुम्ही रागवलात माझ्यावर? काहीतरीच काय, तुझ्यावर कशाला रागवीन मी? मी अप्पांना ठेवून घेतलं इथे. हे बघ तुझी काहीही चूक झालेली नाहीये, तू तुझं कर्तव्य करतेस. या सगळ्याचा काय परिणाम होईल हो? त्यांचा असा अपमान झाला आपल्या घरामध्ये,
ती माणसं आढ्यात आहे खोर आहेत, ती विसरायची नाहीत. तू काळजी करू नकोस. नाही, काही दिवस देतील त्रास, पण मी सहन करेन. आणि त्या कळवणकरांच्या रागवण्याची मला आता सवय झाली. पहिल्यांदा मला वाटलं की दादा वहिनीचंच काहीतरी चुकलं असेल, पण आता लक्षात येत आहे यांना सामावून घेणं किती कठीण आहे ते. ही माणसं जगणं असह्य करून ठेवतात म्हणून लिहिलं होतं नंदाना, ते काही खोटं नाही. हे बघ नलू, फार वेगळ्या दुनियेत जगलेली माणसं आहेत ती. कारण कळली म्हणजे गोष्टी सहन करता येतात असं नाही आहे सुधाकर. हे सगळं कुठे जाणार आहे मला काही कळत नाही. मी बोलले नाही तुम्हाला, पण परवा आपांनी सुभेदार साहेबांकडे 10 रुपये मागितले अगदी रस्त्यावर. काय पैसे मागितले? काही ताळतंत्रच राहिलेला नाही. कुणाजवळही पैसे मागतात, रस्त्यावर अड्डा घालून बसतात, कुणाशीही काहीही बोलतात, कुठल्याही घाणेरड्या हॉटेलमधून काही घरी खायला घेऊन येतात. नशीब आपलं. सुभाष सुशील तरी कॉन्व्हेंटमध्ये. हे बघ नलू, आपण समजून घ्यायला हवं म्हातारपण हे दुसरं बालपण असतं. ते ठीक आहे हो, पण या दुसऱ्या बालपणाला आई कुठून आणायची? हे पाहिलं, घाणेरड्या भज्यांचे तुकडे सगळे घरभर पसरलेत ते. बरं बोलणं तरी धड आहे का, सतत शिव्यांची सरबत्ती सुरू असते. घरात कुठे भरकटतील, काय उचकतील ह्याचा तर काही नेमच राहिलेला नाहीये. परवा रखमा सांगत होती कपाटातला चंदनी हत्ती गायब झाला, सगळा घरभर शोधला तो यांच्या उशाखाली सापडला. म्हणाले मला आवडतात हत्ती म्हणून घेतला. या थरापर्यंत आल्या आहेत गोष्टी. तुम्ही बोलत नाही सुधाकर, पण ह्या सगळ्याचा तुम्हाला किती त्रास होतो याची जाणीव आहे मला. पण मी तरी काय करू हो? नलू किती त्रास करून घेते स्वतःला. मागे माझ्या मनात एक विचार आला होता, तर त्याप्रमाणेच करायचं ठरवलंय मी. दुसरं गत्यंतर नाही. काय ठरवलंयस? त्या दोघांना आउट हाऊस मध्ये हलवायचं. तिथे एक खोली रिकामी आहे, पण तिथे खोली आपण स्वच्छ आणि नीटनेटकी करून घेऊ, नाहीतरी आई हल्ली बिछाण्यालाच खिळलेली असते. उद्या तिची कॉट तिथे नेऊन ठेवायला सांगते आणि आप्पांचं सामान आहे. त्यांचं चहा पाणी जेवणखाण सगळं तिथे होईल. विठोबा करेल सगळं सार. नलू नलू, आपण इतकं कठोर व्हायचं आहे? दुसरा इलाज नाहीये सुधाकर. त्यांना सांभाळायची जबाबदारी आहे माझ्यावर, सांभाळीन मी. पण त्यासाठी तुमच्या सुखाची आणि संसाराची नासाडी नाही होऊ देणार मी. विठोबा विठोबा. जी बाई साहेब. आउट हाऊस मधली खोली स्वच्छ करून घे आणि उद्या आईची कॉट तिथे नेऊन ठेव. उद्यापासून आई आप्पा तिथेच राहणार आहेत. जी बाई साहेब. त्यांचं चहा पाणी जेवणखाण सगळं तिथे होईल. त्यांना काय हवं नको ते नीट तू बघत जा आणि रखमालाही सांगून ठेव. जा. जी बाई साहेब. सुधाकर सुधाकर, माझं काळीच तुटतंय हो. अप्पा म्हणतील माझी बकरी रागवले माझ्यावर, पण मी तरी काय करू हो? केवढा जबाबदारीचं ओझं तुम्ही शिरावर वाहता. घरी आल्यावर तुम्हाला सुखाचं शांततेचं घर नाही मिळालं तर? नाही सुधाकर, मला हे केलंच पाहिजे. मला हे केलंच पाहिजे. शांत हो बराधी, खूप त्रास करून घेतलाय स्वतःला तू. आपण उद्या बोलू या विषयावर. शांत. तू म्हणे अवधारी देवा म्या पाहिला हा मेळावा, तव गोत्र वर्ग आघवा देखिला येथ. ऐकलत का? काय म्हणता सरकार? किती वाजले असतील कुणास ठाऊक.
माझं घड्याळ हरवल्यापासून सरकार हा प्रश्न कायमचा बाद झालेला आहे. आता हिशेब फक्त दिवसांचा तासांचा नाही. तो म्हणे अवधारी देवा म्या पाहिला हा मेळावा तब गोत्र वर्ग आगवा देखला येथ. तेव्हा अर्जुन म्हणाला हे कृष्णा मी काय म्हणतो इकडे लक्ष दे. ऐकलत का? आता काय आज इतकंच पुरे. माझं लक्ष नाही लागत. ठीक आहे, आपलं वर्तन सुधारावं म्हणून सर्वांनी संगनमत करून हा ग्रंथ आपल्याकडे पाठवला. पण अजून पहिला अध्याय काही संपत नाही आहे. काय म्हणणं आहे सरकार? हसणार नसाल तर सांगते. नाही हसणार. मला की नाही आज खूप बरं वाटतंय. वाटलं तरी असं बोलायचं नसतं. सैतानाची पिल्लं वळचणीला बसलेली असतात ती ऐकतात. बसू दे, देवाची पिल्लं सुद्धा दुसऱ्या वळचणीला बसलेली असतील. बर, मग आपण दोघांनी फिरायला जायचं का एखाद्या बागेमध्ये हातात हात घालून? तुम्ही अशी चेष्टा करणार असाल तर मी बोलणार. सरकार काय गाढवय मी. आता बागेची विषय निघाला म्हणून आठवण झाली. आज मी तुमच्यासाठी एक गंमत आणलेली आहे. मगाशी बागेतून आलो तेव्हा काय आणलंय ओळख बघू. भजी नाही येत ना? खाण्यात जमा नाही. मागच्या सारखं रामायण व्हायचं. खाण्यात जमा नाही. ओळख. ओळखलं. काय? मोगऱ्याची फुलं. भामटी, तू कसं ओळखलंस? मगाशी तुम्ही आल्यापासून सगळ्या खोलीत सुवास सुटलाय. या वाचण्याच्या नादात मी विसरूनच गेले होते. एक केसात खू. काय बोलणं हे, हातात द्या माझ्या. काय छान आहेत. कुणाच्या बागेवर डल्ला मारला? बाग कोणाची असली तरी फुलं देवाची असतात. प्रत्येक फुलाच्या प्रत्येक पाकळीवर परमेश्वराने सही केलेली असते. मगाशी तो बागेचा मालक अंगावर आला ना धावून, तेव्हा मी त्याला हेच सांगितलं. म्हटलं बाबा रे, एखाद्याला त्याच्या गच्चीमध्ये व्याजाची चांदणी उगवलेली दिसली म्हणजे ती काही त्याच्या बापाची मालमत्ता होत नाही. काय मग पटलं का त्याला ते? नाही पटलं. शेवटी त्याला एकच पटलं की मी कारलेकर साहेबांचा सासरा आहे. एवढंच. लोकांना क्षुद्र गोष्टी पटतात सरकार, मोठ्या नाही पटत. बर ते जाऊ दे, तुम्ही जरा बसा इथे. काय म्हणणार सरकार? गेले काही दिवस माझ्या मनामध्ये एक विचार येतोय. कसला विचार? आज सांगून टाकते. आपण आता इथे राहू नये असं वाटतंय मला. आणि मग कुठे जाणार सरकार? आपण आपल्या गावी जाऊ, मोरवाडीला. तुला इथे त्रास होतोय कावेरी. तुम्हाला कळत नाही का? कळतय. या अडगळ घरात आपले बाड बिछाने आले तेव्हाच सगळं स्पष्ट झालंय. पण सरकार ही पोरं सभ्य आहेत, मनात काही असलं तरी बोलून दाखवत नाही. तेव्हा आपल्यालाही काही कळत नाही असं आपण दाखवावं आणि हाताला येईल त्या फांदीला धरून लोंबकळत राहावं, यातच शहाणपण आहे. नाही नको, अशानं माझी तब्येत कधी सुधारायची नाही. आणि वाडीला जाऊन सुधारेल. अहो तिथं असा मोठा डॉक्टर बघायला सुद्धा मिळायचं नाही. ना मिळो. कपड्यात शिरलेल्या कुसळासारखे झालो होत आपण. कुसळाचा काटा होण्या अगोदर आपण शहाणपणानं दूर व्हावं हे बरं. नव्याचे 9 दिवस केव्हा संपून गेले. आता
एकत्र बसणं नाही, बोलणं नाही, थट्टा मस्करी तर नाहीच, रागावणं सुद्धा नाही. अहो कामं असतात त्यांना सरकार. कार्टीची दिवसभर किती धडपड चाललेली असते तुम्ही पाहताय ना. मग जावयांच्या डोक्यावर तर डोंगराचं ओझं आहे. अशा कार्यक्रमामध्ये थोडं दुर्लक्ष झालं आपल्याकडे तर आपण समजून घ्यायला हवं. अहो हे कळत नाही का मला. पण बाह्यात करी सगळं बरं आहे तोवरच आपण दूर व्हावं हे उत्तम. आपणही अंत पाहू नये त्यांचा. आपण दूर झालो, वाडीला जाऊन राहिलो तर त्यांच्या मायेला पारखं व्हायचा प्रसंग यायचा नाही आपल्यावर. प्रेम टिकायला सुद्धा माणसं जरा दूरच असावी लागतात. ठीक आहे, ठीक आहे सरकार, बरोबर आहे तुमचं. खरं म्हणजे अगदी माझ्या मनातलंच बोललायत तुम्ही. आपण वाडीला गेलो तर सगळ्या गोष्टी अगदी सुरळीत आणि सुखाच्या होतील. नली माझं लाडकं कोकरू नाचत बागडत येईल तिकडे आपल्याकडे. तिच्या त्या साहेबी कारट्यांना मोरवाडीच्या नदीत चांगलं बुचकळून काढीन मी. आणि मग नंदा शारदाई येतील तिथं माझ्या ठमीला घेऊन. माझ्या डोक्यातून सरकार ठमी जातच नाही. पण सरकार आपण कोणावरही रागवायचं नाही. झालं ते झालं. ही सगळी पोरंसोरं आली ना सरकार म्हणजे मग आपण शेलाराच्या आमराईत जात जाऊ, चांदण्यात जेवायला बसत जाऊ. मान्य आहे सरकार, मान्य आहे. आपण पोरीला माहेर द्यायला पाहिजे, नातवंडांना आजोळ द्यायला पाहिजे. मुख्य म्हणजे काहीतरी द्यायला पाहिजे, नुसतं घेण्याचा सोस बंद करून. आपलं चुकतं सरकार. बस ठरलं वाडीला जायचं. नशीब आपलं वाडीतलं घरटं आपण कोणाला देऊन टाकलं नाही. बाकी आता त्याची काय दशा झाली असेल देव जाणे. त्याची काळजी नको. एकदा हे घर सुटलं ना की माझा बिछानाही सुटेल. मग मी माझ्या स्वतःच्या हातानं भिंती सारवीन, जमीन सारवीन, रंग देखील मीच देईन. एकदा पदर बांधला ना की खोपट्याचा राजमहाल करीन मी. तुम्ही मात्र मध्ये मध्ये लुडबुड करायची नाही का, माझ्या अंगावर ओरडायचं नाही सांगून ठेवते. सांगितलंस ते बरं केलंस. बाकी तिथं जाईपर्यंत लक्षात बरे राहायला हवं ते. गडे गडे ईश येतं एखाद्या वेळी तोंडात. येऊ दे की त्यात एवढं कासावीस कशाला व्हायला पाहिजे. तापलेल्या अंगावर गुलाब पाणी शिंपडल्यासारखं वाटत. अगदी काय म्हणत होतीस. माझी एक आपली फारा दिवसाची हौस आहे. काय तिथं गेलो ना की आपण आपल्या घराला असं कुंपण करून घेऊ आणि मग एक तुळशी वृंदावन बांधू. तथा असतो. हार विकला त्याचे 1500 रुपये आहेत अजून आपल्याजवळ. कुठे ते मला आठवतच नाही. खालच्या ट्रंकेत ठेवलेत. शिवाय पाटल्या आहेत, 4 बांगड्या आहेत, 2 अंगठ्या आहेत. आपण सगळं विकून टाकू आणि एक लहानस शेत विकत घेऊ. नाही पण एक शेत अजून आहे सरकार. हो शेतीची अवजार घेऊ, बैल घेऊ आणि मग तुम्ही स्वतः शेतकरी व्हायचं. वा सुंदर कल्पना आहे. उमाठ्यावर सोनसडा झाला की मी बैल घेऊन शेतावर जाईन, आकाशातल्या केशर कस्तुरीचा आस्वाद घेईन. मी स्टेजवर कधी गाणी म्हटली नाही पण विहिरीवर मोठा चालवताना मात्र जरूर म्हणेन गाणी. आणि ते नाही जमलं तर मी नाटकातली भाषणं म्हणेन. नांगर धरेन, मोठा चालवीन, काय वाटेल ते करीन. आणि मग सूर्य माथ्याला आला म्हणजे मग तू बांधाच्या वाटेनं येशील माझी भाकर घेऊन. पण सांगून ठेवतो तू स्वतः आलं पाहिजेस.
जर का कुणा गड्या माणसाला पाठवलंस तर मी त्याला विहिरीत ढकलून देईन सांगून ठेवतो. माझा राग कठीण असतो. काय येईन येईन मीच येईन. आणि तुला वृंदावन हवं तसं मला थिएटर हवं. थिएटर हा म्हणजे बाहेरच्या पडवीला आपण थिएटर म्हणायचं. तिथं मी माझी सगळी नाटकाची पुस्तकं ठेवीन आणि मग नाटकातली भाषणं मोठमोठ्याने म्हणत बसेन. पण मग मग कुरकुर करायची नाही की तक्रार करायची नाही कांठाळे वाजतात म्हणून. नाही करणार. रामजी शेलार, सयाजी शेलार, गंगाराम जागले, महादेव कोणी सगळ्यांना खूप आनंद होईल. 12 वर्षाच्या बैठकी आमच्या पुन्हा फुलून येतील. मनाला शरीराला काचणारे सगळे साखळदंड मोकळे होतील आणि खूप मोकळे होऊ. खूप मोकळे होऊ. कावेरी कावेरी किती मोठ्याने हाका मारायच्या. कुणी ऐकलं तर काय म्हणतील. काय म्हणतील. म्हणतील की म्हाताऱ्याला बायकोचं नाव अजून आठवत आहे म्हणतील. कावेरी गेली 50-60 वर्ष मी तुला एक गोष्ट सांगायची विसरूनच गेलो होतो बरं का. पण आज सांगणार आहे ती. कोणती ती. तू मला खूप खूप आवडतेस. मी खूप प्रेम करतो तुझ्यावर. या काही सांगण्याच्या गोष्टी आहेत का. आणि मला काही माहीत नाही का ते. नाही तरी पण एकदा सांगावं असं वाटलं. काय एक विचारू का. हा विचार विचार. रागवायचं नाही. हा विचार. मला सौती किती होत्या. बापरे. अगं आठवणीच्या मावळतीवर हे सगळे जुने जमा खर्च आता कसे लक्षात राहणार. पण कावेरी तुला एक सांगतो. तुला सवत कुणीही नव्हती. होत्या त्या फक्त माझ्या मैत्रिणी होत्या. मी मैत्रीण नव्हते. अरे तू बायको होतीस. बायको मैत्रीण असू शकत नाही. असू शकते. असतेही. पण मैत्रिणीपेक्षा आई जास्त असते. दिवाणखाना कमी असते पण देऊळ जास्त असते. थोडक्यात बायको म्हणजे एक बंदर असत नवरा नावाच्या गलबतासाठी. फार दुर्घट विषय दिसतोय हा. हे गलबत शिड उभारून साता समुद्रात मुसाफरी करायला बाहेर पडत. या दर्यात शिरावं, दूरवरचे किनारे पाहावे, वादळ वाऱ्याशी मुकाबला करावा, संतप्त लाटांची मस्ती अंगावर घ्यावी, जगणं असं असावं की पावला पावलावर मरणाची मुलाखत व्हावी. पण हे सारे उद्रेक अंगावर घेताना गलबत सतत पाहत असतं ते आपल्या बंदराकडे. पराभवाच्या जखमा आणि विजयाचे उत्सव दोन्ही घेऊन ते परत येतं ते आपल्या बंदरामध्ये. आणि तिथं प्रशांत पाण्याच्या गालिचावर विश्रांत होतं. गलबताच्या पराभवाच्या जखमाही बंदरात, त्याच्या पराक्रमाचा उदयही बंदरात, विजयाचे उत्सवही बंदरात, आणखी पराभवाचं सांत्वनही त्याला बंदरातच मिळतं. तर अशी आहे ही बंदराची महती. म्हणजे बायकोची म्हणजे तुझी. नाही महती चांगली आहे. पण खरं सांगा अजून मेनका त्यांची आठवण येते. अगं अनेक जखमातली ती ही एक जखमच. आणि ती घेऊन शेवटी माझ्या बंदरातच परत आलो मी. तिथेच तिचं सांत्वन मिळालं मला. उत्तर मला माहिती होत. फक्त एकदा विचारून घ्यायचं होत इतकंच. मनात काही रुखरुख राहायला नको. सगळी गाठोडी मागे ठेवून मोकळ्या मनानं पालखीत बसता आलं पाहिजे. माझ्या आधी सोनं होईल माझ. आणि माझं काय होईल. बंदरच नाहीस झालं तर गलबताना जायचं कुठे. अहो जाऊ दे. उगीच गंमत केली मी. गंमत केली. मी काही कुठे जात नाही आणि कुणाला जाऊ देत नाही. पण मोरवाडीला जायचं आपलं नक्की ना. हा
ठरलं ठरलं ठरलं. शपथ व्हा शपथ व्हा शपथ व्हा. मी शपथ वाहतो की मी मोरवाडीला जाईन. मोरवाडीला का चोरवाडीला? गधड्या अप्पासाहेब आम्हाला विटा करता येतात. अहो लहानपणीच गडकरींची सावली माझ्या डोक्यावर पडली. समर्थ मंडळीत तर मला विठोबाच्या ऐवजी विठोबा म्हणायचे. गधड्या असल्या विटा करायला एका नाटक कंपनीचा स्वयंपाकघर आहे. अप्पासाहेब नाटकवाल्याची दुनिया म्हणजे कलंदराची दुनिया. नाटक कंपनीच्या स्वयंपाकघरात जेवढा सभ्यपणा असतो ना तेवढा सभ्यपणा या सभ्य लोकांच्या दिवाणखाण्यातही सापडायचा नाही. हे तुमचं औषध, हे मोठ्या बाईसाहेबांचं औषध इकडे ठेवतो आणि आम्ही जातो परत शपथ घ्यायला की आम्ही चोरी केली नाही म्हणून. अप्पासाहेब मी माझ्या आयुष्यात जर कुठली चोरी केली असेल ना तर नाटककारांच्या शब्दाची, त्या पलीकडे मी कधी. पण कोण म्हणतंय तू चोरी केलीस म्हणून? मी चोरी केली आहे असं कोणीही म्हणत नाहीये. पण मी चोरी केली नाही असंही कोणी म्हणत नाहीये. म्हणजे मी जातो, बाईसाहेब इकडेच येत आहेत. हे काय विठोबा, अजून तू इथेच गप्पा मारत उभायस? हे बघ असाच लॉन्ड्रीत जा आणि साहेबांचे कपडे घेऊन ये इस्त्रीचे आणि नेहमी सारखी सुटकेस भरून ठेव. जा. किती दिवसांनी येत आहे मला लाडक खोखरू इकडे. नले नले आज आम्ही एक गंमत सांगणार आहोत तुम्हाला बरं का. अप्पा आज फिरायला नाही गेलात तुम्ही? अगं नाही गेलो. तुझ्या आईला मधून मधून लहर येते प्रेमाच्या गोष्टी करण्याची. मग बसावं लागतं, काहीतरी गुलकंदी बोलणं करावं लागतं. हो काय भलतच काहीतरी सांगताय तुम्ही. नले अगं बाई साहेब आलेत. तुम्ही उठू नका, हालचालीची सक्त मनाई आहे ना अजून. नाही जरा उशीला टेकून बसते, जरा हात द्या. अप्पा तुम्ही थांबा, मी धरते तिला. नले चार पाच दिवसात फिरकली नाहीस ग इकडे आणि जावय बापू. पण अगं आई आमची काय धांदल चालते हे दिसत नाही का तुम्हा लोकांना? गेल्या 8 दिवसात 10 पाहुणे येऊन गेले, शिवाय घरच्या कामाचा राम रगाडा आहेच आणि त्यात हे बाहेरचे उद्योग. जीव अगदी नकोसा होऊन जातो माझा. अप्पा जरा काय शोधतेस बेटा त्या कपाटात? आमचा कळकट मळकट संसार भरलेला आहे, उगीच अंगावर धूळ घेऊ नको. माझ्या विणायच्या सुया सकाळपासून दिसत नाहीयेत. साऱ्या घरभर शोधल्या, उद्या सकाळी आम्ही नाशिकला जाणार आहोत. जाता येता यांचा स्कार्फ पुरा करून टाकीन म्हटलं तुम्हालाही सांगावं आणि सुयाही सापडत आहेत का ते पाहावं. नाशिकला जाणार आणि परत केव्हा येणार? 2 दिवसांनी आमच्या डिव्हिजनल इंजिनियर्सची बैठक आहे तिथे. आणि आमची गाठोडी? विठोबा करील सगळं व्यवस्थित, मी सांगून ठेवलंय त्याला. नाही पण आम्ही घरात कुठेही हिंडायला हरकत नाही ना. इश्या काय आहे अप्पा? अहो तुम्हाला कोणी कधी काही मनाई केली आहे का? अप्पा आज सकाळी तुम्ही तिकडे हॉलमध्ये पेपर वाचत बसला होतात ना? हो अगं जरा पाहिलं पाहिजे जगामध्ये काय चाललंय ते. मग तेव्हा कोणी आलं होतं काही निरोप घेऊन? कोणी आलं नाही गेलं नाही. नाही यांचा एक शिपाई यायचा होता म्हणून विचारते. कुणी आलेलं नाही गेलेलं नाही. आता कोणी एखादा चोर येऊन तुमचा सगळा दिवाणखाना लुटून निघून गेला असता ना तर कुणालाही पत्ता लागला नसता. आई आई तुझी ट्रंक तिथे खालीच आहे ना, किल्ल्या आहेत तुझ्याकडे? अरे किल्ल्या हरवलेली कुलप आमची, जरा ओढलंच ना तर कुलूपच काय कडी सुद्धा बाहेर येईल. तुम्ही उघडून देऊ का ट्रंक? नको मी बघते. राहू दे, मला वाटत राहू दे. काय एकदा मनाची खात्री नको करून घ्यायला. काय काय भरलंय ताई या ट्रंकेमध्ये? अग आमचा सगळा जुना बाजार आहे तो. नाही मिळत आहेत ना इथे, धांद्रेटेस नलू सापडतेस का? ठेवले असेल कुठे आणि पाहतेस कुठे? ही तुमची बायको म्हणजे आठवणीची खंडक आहे. खंडक काहीतरी हरवायचं आणि मग ते शोधत बसायचं, यात आतापर्यंत निम्म आयुष्य गेलं असेल तिचं. अगं सापडतेस का? नाही ना. नाही सुया नाहीत. मग आणखी काय हरवलंय? नाही सुयाच असतील तिकडेच कुठेतरी. चला
पहाटे निघणार हो आई कडाक्याची थंडी पडणार म्हणून इशारा आलाय आज थोड्या वेळाने आणखीन एक ब्लँकेट आणून ठेवते येते मी सुया सापडत नाही म्हणून फारच कासावीस जीव झालेला दिसतोय कार्टीचा पण आता या ट्रंकेत कशाला येतील त्या हो ना बायकांची एखादी वस्तू हरवली की अगदी जीव कासावीस होऊन जातो त्यांचा पण तुम्ही काय आपला मोरवाडीचा बेत सांगणार होतात तिला हो पण या तुमच्या सुयांच्या दंगलीमध्ये आठवणच राहिली नाही बरं झालं नाही बोललात ते अहो गावाला जाताना शेण नको पोरीच्या जीवाला हवा आताच गार पडायला लागली पांघरून घालू अंगावर नाही नको जरा हात द्या जरा मला तुमचा स्वेटर काढून देते अरे पण तो आता मी काढतो शोधून सरकार तुम्हाला आता डॉक्टरनी पुरे झालं कौतुक डॉक्टरनी सांगितलेलं सगळंच काही अगदी लक्षात ठेवायचं असत असं नाहीये हो जरा काठोड्यात मी बांधून ठेवलाय तुम्हाला सापडायचा नाही तो स्वेटर सापडेल बिचारा पण ते गाठोड विस्कटण्याची धास्ती वाटते तुम्हाला ठीक आहे तुम्ही काढा अरे वा सापडलं स्वेटर औषध घ्या तू चला आधी औषध घेऊ घेतो घेतो सरकार मंगळ नको आहे चला घ्या आधी तुम्ही मी आहे घ्या घेतलं का स्वेटर घालता घाला म्हणते ना पण सरकार मला इतकी थंडी वाजत नाही सरकार हा स्वेटर तुम्ही मला केव्हा करून दिला तुम्हाला आठवते का त्या दिवशी मुंबईला माझा सत्कार झाला रसिकांनी मला पदवी दिली नटसम्राट थैली दिली आणि त्याच दिवशी हा स्वेटर करून तुम्ही माझ्या अंगात घातला होता पण त्या दिवशी काय काय गमत काय झाली तुम्हाला आठवते की नाही ते सगळं कशाला सांगायचं परत आपण त्याही वेळेला म्हातारे होतो पण आजच्या इतके नाही मी म्हटल या पदवीपेक्षा आणि या थैलीपेक्षा मला या स्वेटरचं सुख अधिक वाटत मी तुला जवळ घेतली त्या समाधीत किती वेळ गेला कुणास ठाऊक पण समोर पाहतो तो काय तेवढ्या डॉक्टरांची सिंहगर्जना कानावर आली हे अप्पासाहेब मराठी रंगभूमीचे सगळे राजे राजवाडे तुम्हाला भेटायला आलेले आहेत आणि पाहतो तो नानासाहेब गणपतराव केशवराव सगळी बडी मंडळी दारात उभी आणि इकडे आमची काय अवस्था नको ना स्वेटर मध्ये अडकलेली तुझी कर्ण फुलाची कडी काय सुटे ना आणि इकडे दारात उभे राहून मंडळी हसतायत मस्करी करतायत शेवटी डॉक्टरने पुढे येऊन हलक्या हाताने ऑपरेशन केलं तेव्हा आपली सुटका झाली मारुती प्रमाणे जन्मल्या बरोबर असा पराक्रम केलाय या स्वेटरने पण आता माझ्याप्रमाणे तूही जर्जर झालेला आहे त्याची चिंता नको मोरवाडीला गेल्यावर मी नवा स्वेटर करायला घालीन नक्की अगदी नक्की शपथ व्हा शपथ व्हा शपथ व्हा शपथ व्हा असं टोनिंग जमलं ना तर मलाच काय तर नाटकालाही बक्षीस मिळवून देईन मी बघू जमेल कधीतरी बर अप्पासाहेब धोब्याने साहेबांच्या कपड्यांबरोबर तुमचेही कपडे दिले बाई साहेबांनी सांगितलं स्वतः जाऊन कपाटात ठेवून दे कपाटात ठेवतो मी ती मगाची भांग उतरली वाटत चढलीच नाही तर उतरण्याचा सवालच निर्माण होत नाही माझं डोकं मगाशी चढलं होतं ते चोरीच्या आरोपामुळे अरे कसली चोरी झाली आहे कोणावर चोरीचा आरोप आला आहे
आज आमच्यावर आला उद्या कोणावरही येईल. मूर्खा तू जरा नीट काय सांगणार आहेस का? कुणाकडे चोरी झाली विठोबा? आता खरं म्हणजे बाईसाहेबांनी कुणाला सांगू नको असं सांगितलंय, पण आता तुम्हाला म्हणून सांगतो, आज आपल्या घरात अत्यंत वाईट गोष्ट घडलेली आहे. बाबा काय झालं काय? साहेबांचा पगार आज दुपारी चोरीला गेला. पगार चोरीला गेला? दुपारी साहेब येतात घरी जेवायला, त्यांनी त्यांचं पाकिट गोदरेजच्या कपाटात काढून ठेवलं होतं. संध्याकाळी परत येऊन बघतात पाकिट तर गायब. गायब? साफ गायब. बाईसाहेबांनी सगळीकडे खूप शोध घेतला, नोकरांवर आरोप झाले, जबाना झाल्या, झडत्या झाल्या, पण काही सापडलं नाही. म्हणून म्हणतो की तुम्ही आज मोरवाडीला जायला निघाला आहेत, ही लोक तुम्हाला चोरवाडीला पाठवतील. बरे मी येतो, मला बॅग भरायची. जा बाबा जा. किती धांदरट माणसं आहेत ही. दार उघडी टाकली असतील, कुणीतरी आला असेल. एवढ्यासाठी तिनं आपल्या खोलीचा शोध घेतला सरकार. आपण चोरी केली, मी चोरी केली. पहा असा वेडावाकडा कयास करू नये असं व्हायचं नाही. मी अंगावर घालू? राहू देच. मले मी पैसे चोरले असा संशय आला तुला? हो. नले एवढ्यासाठी तू कपाट आणि ट्रंक शोधलास? हो तेवढ्यासाठी. नाही माझ्या लाडक्या कोकरा मला सहन नाही व्हायचं. अरे अरे खोटं सांग पण नाही म्हणून सांग. मला खोटं बोलायची सवय नाही आहे अप्पा. मी पैसे चोरले असं खरंच वाटतंय तुला? अप्पा अप्पा मी बेलवलकर नाही, कारलेकर आहे. ते त्यांचे पैसे होते, ते असे कपाटातून काढून घेण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नव्हता. हो तुम्हाला पैसे हवे होते तर माझ्याकडे मागायचे होते. पैसे चोरून तुम्ही तुमचं आणि माझंही तोंड काळं केलेत अप्पा. पैसे चोरले चांडाळनी? काय सांगते, शांत राहायचं, रागवायचं नाही. रागवायचं नाही? पृथ्वीवर गाफीलपणे हिंडणाऱ्या परमेश्वराच्या पाठीत सुरा खुपसून त्याचा खून करू पाहणारी माणसं इथं वावरत असताना रागवायचं नाही. मी पैसे चोरले, तिला माहिती आहे माझ्या क्रोधाला पाय नाही, थाक नाही, लोळा पांगळा आहे तो. वडाऱ्याने अर्धवट चिरून टाकलेलं गटारात तडफडणार डुकराचं थड नुसत. मी पैसे चोरले नाही सरकार, मी रागावणार नाही, मी रागावणार नाही, पण मी रडणार देखील नाही. डोळ्यात अश्व जमायला लागली तर खिळे मारून संभाजीसारख्या डोळ्यांच्या खाचा करून टाकीन, पण तुझ्यासारख्या आळी समोर रडणार नाही मी. मी पैसे चोरले, मी पैसे चोरले. हो तुम्ही चोरलेत पैसे, तुम्ही चोरले, तुम्ही चोरले. नले मी पैसे चोरले, मी पैसे चोरले. नले सगळी दुनिया आपल्यासाठी संपली आता. आपण दोघच उरलोत, आपण दोघच. माझी शपथ आहे तुम्हाला, मी सांगते ते ऐकायचं. ऐकाल ना? आजची रात्र आपण इथे काढू. मला काहीच समजत नाही सरकार. माझ्या काळजाच्या चिंध्या होत आहेत,
पण मी जगणार आहे तुमच्यासाठी. मी बरी असते तर हे क्षणभर देखील हे सहन केलं नसतं. नंदाच्या घरून बाहेर पडले तशी या क्षणाला इथून बाहेर पडले असते. पण ह्या आजारपणानं मी लाचार झाली आहे, अगतिक झाली आहे. मला माझा भरोसा वाटत नाही म्हणून सांगते. ऐकताय ना? ऐकतोय. आजची रात्र आपण इथे काढू. सरकार, कुणाला तरी बरोबर घेऊन उद्या सकाळीच आपण मोरवाडीला जाऊया. मी बंगल्यात नलूकडे जाऊन येते, तिला एकदा स्पष्टच विचारते काय आहे तुझ्या मनात म्हणून. आम्ही हे घर सोडायला तयार आहोत, पण हा अभद्र शिक्का आमच्या कपाळावर मारू नकोस. मी तिच्या पायावर डोकं ठेवून तिची विनवणी करीन. बे, आजवर तुझ्याकडे कधी काही मागितलं नाही, यापुढेही मागणार नाही, पण आज तुझ्या पुढे पदर पसरते. कोणीतरी माणूस आमच्या बरोबर दे आणि मोरवाडीपर्यंत आम्हाला पोहोचवण्याची व्यवस्था कर. पुन्हा आम्ही आमची थेरडी थोबाड तुझ्या संसारात दाखवणार नाही. पण तुम्ही शांत बसायचं इथे. माझी शपथ आहे तुम्हाला, डोकं फिरवून घ्यायचं नाही. मला थोडं बरं वाटलं ना की मी वाटेल तेवढे आयास सयास करीन आणि सुखासमाधानाचं देऊळ उभं करीन माझ्या देवासाठी. हे सारं अमंगळ स्वप्न आपण विसरून जाऊ. माझी कूस वांज राहिली असंच मी समजते. आपली साथ आहे तोपर्यंत कशाचीही पर्वा नाही मला. मी मनानं खचले नाही आहे. तुमच्या हाताचा आधार मिळाला तर कुठल्याही वादळ वाऱ्यात दगडासारखी उभी राहीन मी. कुठल्याही काळोखातून तुमच्यासाठी रस्ता काढीन. पण तुम्ही शांत राहायचं, माझं एवढं ऐकायचं. ऐकाल ना? मी जरा आत जाऊन येते. पण सरकार, तुम्हाला आता भिंतीचा आधार घेत जाईन मी. माझी काळजी करू नका, आत्ता जाऊन येते मी. मला कळलंच पाहिजे. कशासाठी जगतो आहे तुम्ही? कशासाठी जगतो आहोत आम्ही? To be or not to be, that is the question. जगावं कि मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं, का फेकून द्यावं देहाचं लखतर मृत्यूच्या काळ्या शार डोहामध्ये आणि करावा शेवट सर्वांचा एकाच एकाच प्रहारानं, माझा तुझा याचा आणि त्याचाही. मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही. पण मग त्या निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडू लागलं तर इथंच मेघ आहे. नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही, म्हणूनच आम्ही सहन करतो हे जुनं जागेपण. सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणानं अभिमानावर होणारे बलात्कार, अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असलेल्या सत्वाची विटंबना, आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभे राहतो खालच्या मानेनं आमच्या मारेकऱ्यांच्याच दाराशी. विधात्या, तू इतका कठोर का झालास? एका बाजूला आम्ही ज्यांना जन्म दिला ते आम्हाला विसरतात,
आणि दुसऱ्या बाजूला ज्यानं आम्हाला जन्म दिला तो तू आम्हाला विसरतोस. मग विस्कटलेल्या हाडांचे हे सापळे घेऊन हे करुणा करा. आम्ही थेरड्याने कोणाच्या पायावर डोकं आदळायच, कुणाच्या पायावर डोकं आदळायचं, कुणाच्या? मी काय म्हणते माझ जरा ऐकायच, ऐकताय ना? मुलीचा गैरसमज झाला, पाकिट कपाटातच सापडलं आता एवढ्यात, पण तोपर्यंत पोरफार बावरून गेली होती. आपले हाराचे पैसे ट्रंकेमध्ये होते, तिला या पैशांबद्दल काहीच माहिती नव्हतं. तिला वाटलं की आपला बाप चोर आहे, आपली आई चोर आहे, आणि ती दोघं जण म्हातारडी आहेत, लोळी पांगळी आहेत, एखाद्या भेवारशी कुत्र्याप्रमाणे आपल्या आश्रयाला येऊन राहिली आहेत ती. त्यांच्या तोंडात हे असल्या गलिच्छ आरोपांचं शेण कोंबलं तर ती काय आपलं वाकडं करणार आहे? सरकार, या दीडदमडीच्या कठपुतळ्यांना न्यायासनावर बसवून त्यांच्या समोर इन्साफ मागण्याचीच नव्हे तर निरपराध ठरण्याची देखील माझी इच्छा नाही. गारठे, मराठी रंगभूमीवरचा हा सार्वभौम राजा, गणपतराव जोशांचा पट्टशिष्य, खाडीलकर गडकऱ्यांसारख्या दैवताने ज्याच्या पाठीवर हात ठेवला असा रंगभूमीचा कलावंत नटसम्राट, त्याची तू अशी विटंबना करतेस? तो तुझा बाप झाला म्हणून, त्याच्याकडे पैसे नाहीत म्हणून, म्हातारपणामुळे तो असहाय झालाय म्हणून? अप्पा मी चुकले, मला क्षमा करा, तुमच्या लाडक्या कोकराला क्षमा करा. वरदान चांडाळणी त्या शब्दाचा पुन्हा उच्चार करशील तर? माझं एक लाडकं कोकरं होत होत, पण आता कुठे आहे ते? कोकरासारखी एक गोजेरवाणी मुलगी होती, सशासारखा एक मुलगा होता, पण ते माझे कुणीही नव्हते. आबाळ पाठीवर घेणाऱ्या आठ हत्तींना विचारून पा, ते सांगतील कुणीही कुणाचं नसतं. अंतराळात भटकणारा एखादा आत्मा आमच्या वासनेच्या जिन्याने या पृथ्वीवरच्या मातीत उतरतो आणि आम्हाला वाटतं आम्ही बाप झालो, आम्ही आई झालो, पण खोटं, सगळं खोटं. आम्ही फक्त जिने असतो, जिने. अप्पासाहेब, अप्पासाहेब, माझी विनंती आहे आपल्याला, आपण मी काय म्हणते, आपण जरा माझं ऐकायचं, आपण शांत राहायचं. आजची रात्र आपण इथे काढू, उद्या सकाळीच आपण मोरवाडीला जाऊया. मी खचले नाही आहे, मी तिथे तुमच्यासाठी सरकार. हॅलो एक्सचेंज, हा कार्लेकर बोलतोय. हा जोशी, मी बॉम्बेसाठी एक ट्रंक बुक केला होता अर्जंट, पण अर्धा तास झाला. हा नंदन बेलवलकर किंवा मिसेस बेलवलकर कोणी चालेल, 15 मिनिटं. जोशी जरा स्वतः लक्ष द्या, इट्स व्हेरी अर्जंट. ओके, काय म्हणताय? नाही, लाईन बिघडली होती म्हणतायत ते. नाही, पण आता सुरू झाली आहे, 15 मिनिटात लागेल कदाचित. जरुरीच्या वेळेत बऱ्या यांच्या लाईनी बिघडलेल्या असतात नेहमी, तरी बऱ्या धरणावरची वस्ती. अहो अहो, तुम्ही एकदा पुन्हा पोलीसमध्ये फोन करून बघा ना. बरं बघतो, काळजी करू नकोस. हॅलो पोलीस स्टेशन, जाधव साहेब आहेत का?
हाँ द्या जरा। हाँ जाधव साहब कार्लेकर बोलतो, काय लागला का तपास? नाही नाही कबूल आहे पण नाही, आम्ही परगावी गेलो होतो। हो कदाचित रात्री गेले असतील। ठीक आहे ओके। हां ठीक आहे, त्यांनी सगळ्या पोलीस स्टेशन्सना कळवलं आहे, सगळ्या गावांना कळवलं आहे, एसटीकडे चौकशी केली आहे, पण सगळीकडनं इन्फॉर्मेशन यायला वेळ लागेल म्हणतात ते। रेल्वेने गेले असणं शक्यच नाही, आपण स्टेशनवरच्या प्रत्येक माणसाला विचारलं, शिवाय मास्तरही ओळखतात त्यांना, त्यांच्या लक्षात आलं असं। हॅलो, हां बॉम्बे ट्रंक स्पीकिंग, हां नंदा बोलतेस का तू? नाही मला जमणार नाही ते। अरे नंदा सुधाकर बोलतोय। अरे हे बघ एक वाईट बातमी आहे, आप्पा सकाळपासून नाहीसे झालेत। आप्पा आप्पा सकाळपासून घरातून नाहीसे झालेत। हां अरे नाही आम्ही इथे कोणी नव्हतो, विठोबाला समजलं सकाळी। नाही त्यांनी कोणालाच काही सांगितलं नाही ना। नाही नाही आम्ही पोलिसात कळवलंय, आमचा तपास चालूच आहे। अहो भ्रम तर होताच रे, तू परवा आला होतास तेव्हा पाहिलंस ना। हो आई इथेच आहे। नाही ती पार खचून गेली रे। हो आता 15 दिवसात एकदम दोनदा हा प्रकार झाला। हां हां नाही तिकडे आले तर कळव आम्हाला। नाही 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 यायची गरज नाही, कळव। हां काय झालं सुहासला? आजोबांचा ध्यास घेतलाय? नाही साहजिक आहे। ठीक आहे ठीक आहे, हां मी कळवतो काय झालं। हो उद्यापर्यंत तपास नाही लागला तर आपण मुंबईला जाऊया, गाडी आलेली दिसते। काय रे काय झालं? काही तपास लागत नाही साहेब। तू कुठपर्यंत जाऊन आलास? पण रस्त्याच्या दोन्ही बाजूने 20-25 मैल जाऊन आलो, जवळपासच्या खेड्यातही चौकशी केली पण कोणीच पाहिल्याचं सांगत नाही। ठीक आहे जातो। जी हे काय विठोबा, ही बॅग कसली? अगं नलू तुला सांगायला विसरलो, तो नोकरी सोडतोय म्हणे। नोकरी सोडतोयस? नाही मी नोकरी सोडली आहे भाई साहेब। हो ही पेटी ही माझीच आहे आणि ह्यातले कपडे ही माझेच आहेत, पाहिजे तर मोकळी करून दाखवतो सगळे मी। विठोबा शुद्धीवर आहेस का तू? माफ करा भाई साहेब पण कुठे जाणार आहेस तू? तूर्त तरी आप्पासाहेबांचा शोध घेत मी गावगाव फिरणार आहे। अच्छा म्हणजे आमच्यापेक्षा तुला जास्त कळकळ आहे आप्पांच्या शोधाची आणि पोलिसांपेक्षा जास्त अक्कल आहे? भाईसाहेब आप्पासाहेबांकडे तुम्ही तुमचे वडील म्हणून पाहता, पण आम्ही आमच्या राज्याचे सम्राट म्हणून त्यांच्याकडे बघतो। शिवाजी महाराज गेले तेव्हा त्यांच्या कुत्र्याने त्यांच्या चितेत उडी मारली भाईसाहेब, त्यांच्या मुलाने किंवा कोणत्या नातेवाईकाने नाही मारली। हे करार वेगळे, हे कायदे वेगळे। हां आणि पोलिसांचं म्हणाल ना तर जे त्यांना जमणार नाही ते कदाचित मला जमेलही। सक्तीच्या शहाणपणापेक्षा भक्तीचा मूर्खपणा एखाद वेळी जास्त यशस्वी ठरतो। हे असंच चोरलेलं वाक्य, मी अशा चोऱ्या करतो भाईसाहेब। आणि हो चोराची पावलं चोराला कळतात त्याप्रमाणे कदाचित नटाची पावलं नटालाच कळू शकतील कदाचित, नाही का? विठोबा तुला जायचं असेल तर जा, पण मला नाही वाटत तू पुरता विचार केलास। फार नाही केला पण थोडा विचार केलाय। फार विचार केला ना की माणूस भोऱ्यासारखा जागच्या जागी फिरतो आणि खड्डा पडतो, प्रगती नाही होत। हे असंच वाक्य चोरलेलं। नाही साहेब मी दुपारपर्यंत थांबलो आणि शेवटी ठरवलं की आता फार वाट बघण्यात अर्थ नाही,
तुमच्याशी बोलणी केली, कळवणकर साहेबांना फोन केला, त्यांनाही कळवलं नाटकात काम करत नाही आहे म्हणून. त्यांना आनंदच झाला, त्यांच्या मेवण्याला ते काम करायचं आहे. आता कुठलेही पाश मागे उरले नाहीत. आपल्या कृपेने थोडी रक्कम माझ्याजवळ आहे, ती संपेपर्यंत मी अप्पासाहेबांचा शोध घेणार आहे. साडेचारची गाडी आहे माझी, मला निघायला हवं. आणि हो, अप्पासाहेबांचा तपास लागल्यावर तुम्हाला ताबडतोब कळवीन. नंदासाहेबांनाही कळवीन. तुम्ही मला सांभाळून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. येतो मी. हॅलो. हा जाधव साहेब, काय फोटो हवेत? आणि बर बर, नाही मी येतो तिकडे. हो, ताबडतोब निघालो. हो, इन्स्पेक्टर जाधवांनी पोलीस स्टेशनला परत बोलवलंय, तू काळजी करू नकोस, मी येतो लगेच. हा, जपून जा सुधाकर, जपून जा. भयंकर वादळ होणार आहे, पाऊस पडणार आहे, जपून जा सुधाकर. अडकुल मडकुल सोन्यास कडकुल, मखमाली पायात रुपेरी वाळा, अशाया पावसात वादळ वाऱ्यात कुठे लाड क्या जातो संभाळा. कुणी कुणी घर देता का घर? एका तुफानाला कुणी घर देता का घर? एक तुफान भिंती वाचून, छपरा वाचून, माणसाच्या माये वाचून, देवाच्या दये वाचून जंगलात जंगलात हिंडते. जिथून कुणी उठवणार नाही अशी एक जागा ढूंढते, कुणी घर देता का घर? खरं सांगतो बाबानो, तुफान आता थकून गेले. झाडा झुडपात डोंगर दऱ्यात अर्धा अधिक तुटून गेले. समुद्राच्या लाटावरती, जंगलातल्या झुडपावरती झेप झुंजा घेऊन घेऊन तुफान आता खचून गेले. जळके तुटके पंख पालवीत खुरडत खुरडत उडतंय. खरं सांगतो बाबानो, तुफानाला तुफानपणत नडते. कुणी घर देता का घर? तुफानाला माल नको, राजवाड्याचा सेट नको, पदवी नको, हार नको, थैली मधली भेट नको. एक हवे लहान घर पंख मिटून पडण्यासाठी, आणि एक हवे आराम खुर्ची तुफानाला बसण्यासाठी. आणि एक विसरू नका बाबानो, एक तुळशी वृंदावन हवं मागल्या अंगणात सरकारसाठी. सरकार 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 मात्र बाबा, अरे का रे बसलास इथे पावसा पाण्याच? वाट चुकलंय जणू. तुम्ही तुम्ही माझ्याशी बोललात? मी म्हणलो वाट चुकलंय जणू तुम्ही. नाही, वाट चुकली नाही आहे, मी वाट पाहतोय. कुणाची रे बाबा? माझ्या बायकोची. सरकार म्हणतो मी तिला. ती मागे राहिली वय? नाही, तिने मागे राहिली, मीच मागे राहिलो. पण ती पुढे गेली असली ना तरी ती परत आल्याशिवाय राहायची नाही, कारण तुळशी वृंदावन अजून बांधून व्हायचंच आहे ना. हे बघ मात्र बाबा, अरे मेरकडं आपलं झोपडं आहे तिकडं, चल चल आमच्याकडं. अरे मात्र बाबा, अरे काळजी करायचं कारण नाही काही. अरे वाटेकडे पाहिलं, आपली पोरं बाळ आहे ती, अरे लक्ष तुझ्या. हे बघ बाबा, असं पाऊस वाऱ्याचं रानात बसू नको. आभाळ लई भरून आलं, या कवा बी फुटल, नेम नाही त्याचा. इसावा घे, आमच्या संघ दोन घास खा, आणि मग तुझी बायको आली ना कि मग जिकडं जायचं तिकडं तुझा. चल बायको आल्यावर
आता ती परत यायची नाही. देवाघरे गेलेल्या माणसाने परत या पृथ्वीवर यायचं कशासाठी? अरे काय राहिलंय काय या पृथ्वीजवळ? अरे एकदा नक्षत्रांच्या सभेमध्ये पृथ्वीला कोणीतरी विचारलं की तुझ्याजवळ कोणती मूल्यवान वस्तू आहे म्हणून, तो पृथ्वीने मोठ्या कौतुकाने आपल्या पदराखालचा माणूस काढला आणि तो दाखवला सगळ्यांना. तर सगळी नक्षत्र खदखदा हसायलाच लागली, कारण तो माणूस नव्हताच, 5.5 फूट उंचीचं भलं मोठं झुरळ होतं, झुरळ. आता माणसाचं झुरळ केव्हा झालं हे त्या बिचाऱ्या पृथ्वीला कळलंच नाही. आता काय राहिलंय काय तिच्याजवळ? मी तुम्हाला म्हणलं नव्हतं का बाबाचं काहीतरी इसकटलंय? मातर बाबा, हे मातर बाबा येतोस का आमच्या बरोबर? चल चल चल. अरे बाबा पाणी पडायला लागले रे, पाणी पडायला. चल रे बाबा, गोंगड गोंगड घे रे अंगावर घे. चल 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 आमच्या बरोबर, चल चल बाबा. अरे गरीबाकडची मीठ भाकर खा, 2 दिवस राहा आमच्या बरोबर, आणि मग कुठे जायचं असेल जा पोरा बाळांमध. हो तुम्ही एवढी भली माणसं आहात, पण माझ्या पोराबाळांचं नाव कशाला काढलं? तो जा बाबा नो, जा सुखाने घरी जा आणि लवकर जा. हा, ती जंगलातली भूत आहेत ना, दिवस मावळला की ती सगळ्या वाटा गुंडाळून टाकतात आणि मग आपल्याला जाताच येत नाही कुठेही. जा जा लवकर जा. वय बाबा तिकडे गेल्यावर त्या माकडाला म्हणावं की बाबा आता बस झालं. माकड? कुठलं माकड? नवलय, अजून तुमच्या कानावर आलं नाही? ओ विराट आकाशा पुढे उभं राहून एक माकड भयंकर आचरट चेष्टा करायला लागलाय, आणि अशा आचरट आणि पाचकळ चेष्टा पाहून सैतान खदखदा हसायला लागलाय, आणि देव तो रडायला लागलाय. देवाच्या डोळ्यात पाणी म्हणजे मामूली गोष्ट नाही महाराजा. देव एकदा रडायला लागला ना तर सगळी पृथ्वी वाहून जाईल त्या पाणलोटात. जा 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 लवकर जा, आणि तिथल्या त्या माकडाला म्हणावं की बाबा आता बस झालं. हा सांगाल ना? होय होय. तू नाही येत बाबा? नाही नाही जा तुम्ही. अरे सावधपणे जा, सगळीकडे जनावर मोकाट सुटलेली आहेत, जनावर मोकाट सुटले आहेत, सावध राहा. पिंजऱ्यातली जनावर, रानातली जनावर, मनातली जनावर देवालय तोडवत आहेत, इमारती पाडत आहेत, पृथ्वीचा कब्जा घेण्यासाठी निखारलेल्या क्रोधाने सैरावैरा धावत आहेत, सावध राहा. भयान जनावर लोक हो, भयान जनावर. जिभातून गळतोय झाळ, शिंगांना लटकले डोळे आणि सुडाची भेसूर हास्य खोचलेत त्यांच्या सुळ्यावरती, आणि वादळासारखी उधळली आहेत, सावध राहा. देवालय पडू द्यात, इमारती कोसळू द्यात, नगर कोसळू द्यात, फुलबागा जळू द्यात, पण तिथं उघड्या जमिनीवर पडले एक माणसाचं मूल, गोजेरवाण मूल, आबाळाकडे पाहून हसतोय. सूर्याचे किरण धरण्यासाठी हात नाचवते. तेवढं मूल सांभाळा फक्त, तेवढं मूल सांभाळा फक्त, सावध राहा. ओय पोऱ्या, अरे पेऊ दे की पाणी बाबाला. सावकाश बाबा प्यायला नव पाणी? त्यो पोरे तुझ्या मोर घोसायची खटपट करीत होता, मी आता त्याचा हातच तोडणार होतो. सा आला, अबे हट. तू बैस बाबा, निवास बैस इथं. उगा वन वन फिरतो आणि डोकं बी फिरवून घेतो, हे चालायचं नाही बाबा. राजा,
इथे बसलो तर कोणी रागावणार नाही ना आपल्याला. बाबा तो रस्ता आहे, कोणाच्या बापाची खासगी इस्टेट नाही, आणि तुला कोणी हटकलं तर थोबाडच पडून टाकल सालेच. असं रागाव नाही राजा. बाबा हे साले गुबगुबीत घरात राहतात कबूतरावानी, आणि आम्ही रस्त्यावर टेकलो तर आम्हाला लाथ मारायला येतात. राग का नाही यायचा? वैताग साला. परते सोड बाबा, तू सिगरेट वडतो काय? फार्मास आहे चार मिनार. तू बैस नि मन तोर, मी पॉलिश मारतो या बुटासनी. उशीर झाला तर तो पकडीवाला बोंबलाल ना साला. पण राजा मागे मोठी इमारत दिसते, ही कसली इमारत आहे रे? ते वय ते थिएटर आहे बाबा नाटकाच. बोतलो का ते इधर? पण समजे गाडीवाली आणि माडेवाली खेळाचे दर बी तसेच असत्यात. हिम्मत करून नाटक काय चीज आहे ना ते पाहायचं बाबा आपल्याला एकदा. या कंपनीचं काय लेट अप आहे म्हणतात. तू कधी नाटक पाहिलं खरं बाबा? नाटकाशिवाय दुसरं काहीच पाहिलं नाही राजा, म्हणून तर सगळा घोटाळा झालाय. पण राजा आज आज कोणता खेळ लागलाय रे इथे? खेळाचं नाव आहे की बघ, ते मोठी पाटी लागली ना व कुठे तिकडं आथे ललो. डब्बल काढलाय सालेनं, याच्या बापाला तरी वाचता येईन का डब्बल? आणि उद्याच्या खेळाचं नाव आहे बघ ज्युली यस सीझर. तिथं बी चुकलाय साला, श्रीधर लिहायचं तर सीझर लिहून ठेवलंय. सीझर सीझर ज्युलियस सीझर बरोबर आहे. म्हणजे आम्हीच गाडो बाबा. परवा इथे एक नाटक लागलं होतं, काय फार्मास नाव होत, बायकोचं तुटलं नवऱ्याचं फावलं, ऐसा टायटल होणार चाहिए. बाबा त्या पोखडीवालेसनी त्याचे बूट देऊन येतो, उशीर झाला तर बोंबलं ना साला. तू बैस नि मन, मी आलो आत्ता. अरे हा कसला ऑथेल्लो, हा तर कब्बशी नाटकाचा हिरो. अरे काय म्हणतो? अरे स्टेज वर येताना हेअर कटिंग सलून मधले वास बरोबर घेऊन येणारा. तू गणपतरावना बघितलास का? गणपतराव म्हणजे जोशी का? अरे जोशी कशाला विचारतोय मी, गणपतराव बेलवलकरांविषयी म्हणतोय मी. अरे तुला सांगतो, स्टेज वर नुसती एंट्री घेतली ना की आफ्रिकेतलं जंगल मनामध्ये समोर उभं राहायचं. अरे संतापनं पेटून उठला ना कि वाटायचं स्टेज वर पेट्रोलच्या वाखारीने धडाडून पेटलेले आहेत. आ हा हा हा, तीनही सप्तकातून वावरणारा चित्त्यासारखा तो स्वर, अरे काळजाला भिडणारा अभिनय, वा 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 वा. अरे एंट्री घेताच नुसत्या मुठी आवळल्या ना मुठी त्यांनी, तरी आपले प्राण त्याच्यात अडकलेत असं प्रेक्षकांना वाटायचं. उगीच नाही महाराष्ट्राने नटसम्राट म्हणून त्यांना गौरवलं. अरे ते सगळे गौरी शंकर रे, ही सगळी वारुळ वयाचा परिणाम आहे साहेब. कसला वयाचा? आपल्या माग सगळ्यांनाच गौरी शंकर दिसायला लागतात आणि पुढे वारुळ. तू गणपतरावांचं काम कधी बघितलंस का? नाही बो. नाही म्हणजे त्यांच्या सुरस कथा ऐकलेल्या आहेत मी. चला शेवटचाच अंक शिल्लक राहिलाय. म्हातारा बघितलंस का? अगदी असाच चेहरा, अंगलट आहे अगदी अशीच. तरीही नटसम्राट? हा रस्त्यावरचा भिकारी आहे, तो रंगभूमीचा राजा होता. तू फक्त साम्य तेवढं लक्षात घे, साम्य. घेतलं बाबा घेतलं. हो चला शेवटचाच अंक शिल्लक राहिला. चला 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 चला. बाबा घ्या. मेहरबानी. हो तुम्ही तुम्ही माझ्याबद्दल बोलत होता? नाही नाही तुमच्याबद्दल नव्हतो बोलत, बेलवलकरांच्या विषयी बोलत होतो. गणपतराव बेलवलकर? हो तुम्ही ओळखता त्यांना? हो ओळखतो ना, गेला बिचारा. गेला? वर्तमानपत्रात आल्याचं कधी बघितलं नाही. अहो कसं बघणार, बातमीदारांना बोलवायला विसरले ते. जाऊ द्या, अगदी क्षुल्लक बाब आहे. अहो अखेरी मरण म्हणजे तरी काय?
एक तांब्यावर पाणी खऱ्या खोट्या अश्रूंचं, वर्तमानपत्रात एखादी काळी चौकट, फार फार तर अग्रलेख. मेल्यानंतर आपण किती मरतो हे जर जिवंत माणसानं कळलं ना तर कुणीही मरायला तयार होणार नाही आणि जगायलाही. जाऊ द्या, बेलवलकर गेला, बरं झालं. म्हाताऱ्याच्या भ्रमात अजूनही शहाणपणा शिल्लक आहे बरं. हा चला, शेवटचाच अंक शिल्लक राहिला आहे, तो सुद्धा निम्मा झाला असेल. चला चला. नाही पण काय, ही बातमी प्रथमच ऐकली. शहानिशा करून घ्यायला पाहिजे, शहानिशा करून घेतली पाहिजे. बाबा काय म्हणत होते ते? अरे अरे, गंमत केली त्यांची. बेलवलकर गेला म्हणून सांगितलं त्यांना. कोण साला बेलवलकर? एक नट होता. मी आला नाही तो. आता मला तरी काय ठाऊक आहे राजा, कोण जगत आणि कोण मरत. फक्त कावळ्यांजवळ यादे असतात त्यांच्या. पण पण माणसं भले होती हा, त्याने मला खायला काय दिलं? हे बघ, फेकून देते बाबा. अशा उष्टेकर गटाची भीक घेत जाऊ नको कोणाची. तुला भूक लागली ना? हो. नाही नाही, खरं म्हणजे काही कळतच नाही राजा. योगे, फार्मास मऊ पापडे आणली तुझ्यासाठी, घे. किती चांगला असतो राजा. बाबा तू माझं ऐकणार आहेस का? हा ऐकेन राजा, ऐकेन. खा का, का. राजा, असे प्रेमानं आजपर्यंत आपल्याला कोणी हाकच मारले नाही. बस ठरलं बाबा, आज आपण तुला आपल्या घरी घेऊन जाणार. तुला तुला घर आहे ना राजा? अरे घर म्हणजे खास बॉम्बे वाल्यांचा आसमान महाल आहे. त्यो त्यो रेल्वेचा पूल आहे ना, व त्याच्या कमानाखाली. पण जागा आरामशीर आहे बाबा, 25-30 लोक रहते आपली बस्ती मे. पण समजे मानतात आपल्याला, आपली बस्ती का शहर आहे. आपण आपण 2-1.5 रुपये खर्च करतो समजांसाठी. कोणाचं भात भट्टी, कोणाचं पावरोटी, कोणाचं दवा पाणी. एक म्हातारी घाटी नाही आपल्या आसमान महालात, ती आपल्याला भाकर करून देत असती गरमागरम फरमास. आज रातच्याला पाशीनच की तू. पैसा काय जाळायचा आहे? साला रांडा मी मिळवितात त्यो. माणसं तो गुलीप आहेत. तू किती चांगला आहेस राजा. राजा तुझे तुझे आईबाप इथे नाही आहेत राजा? बाबा तुला तुझ्या पोरानं टाकलं, मला माझ्या आईबापानं टाकलं. तुला टाकलं? मला समोर घेऊन ये चामडी सोलीन त्यांची बदमाश. हे आहेत 200 मैलाव. अरे बाबा ते तरी काय करणार, घरात 8 तोंड खाणारे आणि 4 हात कमविणारे. मी आज शाळा सोडली, नेस्टिव लागलो बहामाली करायला, तरी बी बागेन असं आलं. एके दिवशी बापानं रागाच्या भारात लाथा घातल्या आणि काढलं घरा बाहेर. मी आतडक निघालो होतो मुंबईला चालो, 4-5 रुपये अभि कॅश बी कमा लेत आहे. पण राजा तुला तुझ्या तुझ्या घरच्या माणसांची आठवण नाही होत राजा? अरे साला येळ कोणाला आठवण करायला. आता आपण शेपरेट झालो ना, मागचा रस्ता तुटला, आता पुढच्या रस्त्याचा विचार. वा राजा, हे हे सेपरेट व्हायचं जपलं पाहिजे बघ राजा. नाही तुमच्या शहाण्या सुरते लोकांचं हेच लय चुकतं बाबा. काय काय काय? तुम्ही ते आई बाप, भाऊ बहिणी, काका मामा समधे एकमेकांच्या तंगड्यात तंगड घालता आणि मोर पळायची खटपट करता. समधे आदळता, समधे बोंबलता. अरे या गोत्यामध्ये तू सापडला म्हणूनच तुझं डोकं भनकलं नव. अरे बाबा देव माणसाला दुनियेत पाठवितो, तो आमक्याचा बाप आणि तमक्याचा पोरगा अशा चिठ्ठ्या लिहून पाठवित नाही. काळजाच्या वाटेनं आपल्या बस्तीत येतील ना, तेच खरे. बाकी सब झूट. वैताग साला. बाबा आता तुला बरं वाटतंय ना? खूप बरं वाटतंय राजा. एखाद्या एखाद्या तळघरातून बाहेर आल्यासारखं वाटतंय.
अप्पासाहेब, अप्पासाहेब मी कोण आहेस तू? कोण आहेस तू? अप्पासाहेब मला ओळखलं नाही तुम्ही. अप्पासाहेब मी तुमचा विठोबा. विठोबा म्हणजे हॅमलेटच्या बापाचं भूत. या या माणसाला ओळखतो तू बाबा? हा माणूसच आहे. नाही तो भूताचं काम करतो पण तो माणूसच आहे. म्हणजे काही काही भूत माणसांची कामं करतात ना, त्यातला नाही आहे तो, मुळातच माणूस आहे. पण विठोबा तू इथे कसा आलास? माझा देव मला पावला अप्पासाहेब. म्हणजे नटाची पावलं नटाला ओळखू आली. मी तुमचा माग काढत मुंबईपर्यंत आलो. हो मग मी नंदासाहेबांकडे गेलो आणि फोन करून सगळ्यांना बोलावून घेतलं. सगळ्यांना बोलावून घेतलं? दोन दिवस सगळ्यांनी मुंबई पालथी घातली. आज मी हे थिएटर बघायला सुरुवात केली. वाटलं तुमची नाटकाच्या आसपासच कुठेतरी भेट होणार आणि तसंच झालं. मी अर्ध्या तासापूर्वी इकडे येऊन गेलो. तुम्हाला असं बसलेलं बघितलं. माफ करा अप्पासाहेब, पण मला असं वाटलं की तुम्ही एखाद वेळेस मला दाद देणार नाही, मला भीती वाटली म्हणून मग मी नंदासाहेबांकडे गेलो. सगळ्यांना घेऊन मग इकडे आलो. मी टॅक्सीने पुढे आलो, बाकी सगळे लोक साहेबांच्या कारमधनं येत आहेत. बाकी सगळे येत आहेत? सगळे येत आहेत. माझी थमी पण आहे त्यांच्या बरोबर? नाही म्हटलं तेव्हा आकांत केला पोरीने. मग आधीच गाडीत जाऊन बसली. ती येते. आणि खरं सांग विठोबा, माझी कावेरी सरकार पण आहे त्यांच्या बरोबर? विठोबा तू रडतोय? मला आठवलं कावेरी जिवंत नाही आहे, ती मेली आहे. ती परमेश्वरा, घोड्याला कुत्र्याला जिवंत राहता येत आणि माझ्या कावेरीला मात्र नाही. ती आता कधीच परत येणार नाही, कधीच परत येणार नाही, कधीच नाही, कधीच नाही. बाबा मागचा रस्ता तुटलाय, ध्यानामध्ये ठेव. तू पुन्हा त्या तळघरामध्ये शिरायला लागलायस. हे लोक तुला घरी नेतील आणि फाटक्या शेल्यावानी बसण्यात बांधून ठेवतील. पुन्हा बैदा करतील तुझ्या डोक्याचा. अरे तू हवेवानी मोकळा राहशील ना तर सुखानं जगशील. माझं ऐक, आता नका जाऊ कुठं, नका जाऊ कुठं. नाही राजा, मी असा कुठेही जाणार नाही, कुठेही नाही. अप्पासाहेब गाडी आली. गाडी आली? सगळेजण आलेत अप्पासाहेब. सगळे? बाईसाहेब, बाईसाहेब या या बाजूला इकडे. आजोबा, आजोबा किती किती वाईट आहात तुम्ही. तुम्ही गदडे भवानी कुठे हरवली होतीस ग? खोट बोलू नका. मी नव्हते हरवले, तुम्ही हरवला होता. आता पुन्हा कधी कधी हरवायचं नाही सांगून ठेवते. नाही हरवणार बेटा. आणि आणि हरवलो ना आता पुन्हा कधीही सापडणार नाही असा. सुहास जा, जा बेटा ऐकडे जा. अगं कचऱ्याच्या कुंडी सारखा झालोय मी. 8 दिवस अंग घासत बसावं लागेल तुला. जा बाबा चल, लय उशीर झालाय, आपल्या निघाय पाय आता चल. अप्पा, अप्पा आमचं ऐकणार नाही तुम्ही. तुम्ही आता आमच्या बरोबर यायला हवं. अप्पा तुम्ही आम्हाला सगळ्यांना क्षमा करायला हवी. अप्पा तुम्ही माझ्याकडे नलूकडे कुठेही राहा, तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही. अप्पा पण इथून निघा. हो साहेब, या म्हाताऱ्याला मी माझ्या घरी घेऊन जाणार आहे. आता तुम्ही सोडला आणि मला गावला, तुमच्या दुनियेतला राहिलेला नाही तो. आता मी बघतो कोण पुन्हा त्याला डोकं ठेचाय घेऊन जात आहे ते. चल बाबा. काय रे तुझा काय संबंध त्यांच्याशी? घरी नेऊन लुबाडायचा विचार आहे? बाजलो बस तलवारी ज्ञान बंद करा, रात्रीच्या दैवरानं गंजून जातील त्या.
ईश्वरानं तुर्कांपासून आमचं रक्षण केलं आणि आता आम्हीच परस्परांचा संहार करू लागलो. बस एकदम बंद. माझं ऐकणार नाही तुम्ही. तुमच्या लाडक्या कोकरावरचा राग अजून गेला नाही तुमचा. नाही बेटा, मी कुणावरही रागावलो नाही. रागालोभाची किलमिशच्या माझ्या मनामध्ये आता शिल्लकच नाही राहिलेली. नवीन नाटकाचा पडदा वर द्यायची वेळ आली आणि माझी नटी तर अगोदरच स्टेजवर जाऊन बसली आहे. माझी वाट पाहत राजाने सांगितलं मला हे थिएटर आहे म्हणून. राजा, मला आणखी काय हवं आहे? राजा जवळ ये. थमे थमे, तूही ये भवाने. नटाला शेवटी हवं असतं ते फक्त नाटक. कर्णाने मरताना आपला सोन्याचा दात काढून दिला. मी तुम्हाला नाटकाशिवाय दुसरं काय देणार बाळानो? अप्पा ही मुंबई आहे. अहो, चार माणसं जमली तर बेआबरू होईल तुमची आणि आमची सुद्धा. मी पाया पडतो तुमच्या. दूर व्हा, मी सांगतो दूर व्हा. या प्रार्थना निरर्थक आहेत. दया दाखवा म्हणून सीजर कोणाची प्रार्थना करीत नाही आणि कोणी प्रार्थना केली म्हणून त्याच्यावर दया दाखवी. दूर व्हा, मी सांगतो दूर व्हा. दया दाखवा म्हणून ज्युलियस सीजर कधी कोणाची प्रार्थना करीत नाही आणि कोणी प्रार्थना केली म्हणून त्याच्यावर दया दाखवीत नाही. सीजर अचल आहे उत्तरेकडल्या नक्षत्रासारखा, ज्याच्या आढळपणाला तोड नाही साऱ्या तारांगणा. आकाशावर चितारल्यात लक्षावधी ठेणग्या, प्रत्येक जळते चमकते पण आपल्या जागेवर सदैव स्थिर राहणारी फक्त एकच ध्रुवाची चांदणी. या अगणित माणसांच्या दुनियेत देखील फक्त एकच माणूस मला असा ठाऊक आहे जो स्वतःच्या जागेवर ठामपणे उभा असतो आणि तो मी आहे. मी आहे ज्युलियस सीजर. मी आहे ओथेलो. मी आहे प्रतापराव हॅमलेट सुधाकर आणि मी आहे गणपतराव बेलवलकर नटसम्राट. हे सारे महापुरुष माझ्या देहाच्या शामियान्यात आज राहायला आले. महापुरुषांची छाती म्हणजे मारेकऱ्यांच्या कट्यारीला कायमचं आव्हान, चिरंतन आव्हान. ते पहा, ते पहा, तो मारेकरी ओरडतोय मारा. चालवा कट्यारी, अरे चालवा कट्यारी, चालवा कट्यारी. ब्रुटस, ब्रुटस, तू सुद्धा मर, मर सीजर, मर. बाबा, असं असं नाटक असत राजा, असं नाटक असत राजा, असं.